आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांचं फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर को प्रेझेंटिंग उत्सव मराठीचा स्पेशल पार्टनर लक्स या कार्यक्रमासाठी मी मधुरा वेलणकर साटम तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. यानंतर झी 24 तासचे आउटपुट एडिटर संदीप साखरे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करावं. नमस्कार. मराठी भाषा दिनानिमित्तानं झी 24 तास आणि झी मराठी दिशा आयोजित उत्सव मराठीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या वैभवाचा आविष्कार या कार्यक्रमातून आम्ही तुमच्यापुढे सादर करीत आहोत. संत ज्ञानेश्वरांपासून हजारो प्रतिभावंतांच्या सर्जनशीलतेतून मराठी भाषा वैभव संपन्न झाली आहे. ही संपन्नता उत्तरोत्तर अशीच वाढत राहो आणि पुढील पिढ्यांकडून त्यात भर पडावी यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्ञानेश्वर माऊलीच्या पुण्याईवर मराठी भाषा नुसती जगली नाही तर तिला नवीन धुमारे फुटले, ती बहरत गेली. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे गीत पोचवण्याचं श्रेय जातं आपल्या खणखणीत आवाजात प्रत्येक कार्यक्रमात पेश करणाऱ्या शाहीर साबळे यांना. आज हे गीत सादर करतील नंदेश उमप आणि सहकारी. कोयना भद्रा गोदावरी देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी गणेश गडकरी यांची मूळ ओळख एकच प्याला भावबंधन पुण्यप्रभाव अशी जबरदस्त नाटकं लिहिणारे नाटककार म्हणून. गडकऱ्यांच्या नाटकातले पल्लेदार संवाद पेलणं हे एक आव्हान आहे. गडकऱ्यांनी गोविंदाग्रज या टोपण नावानं अनेक सुंदर काव्यरचनाही केल्या. त्यांची ओजस्वी भाषा त्यांच्या काव्यातूनही प्रगट होते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांची मंगल देशा पवित्र देशा ही कविता. प्रणाम घावा माझा हा
कोणत्याही भाषेत उत्तम संवाद साधायचा झाला तर योग्य शब्दांची गरज असते. त्याचप्रमाणे त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य आयुर्वेदिक उपचारांचीही आवश्यकता असते. ज्ञानाचे सामर्थ्य तुमच्या जीवनात चमक आणते. अगदी त्याचप्रमाणे फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर आयुर्वेदामधील शक्तिशाली घटकांमुळे तुमच्याही चेहऱ्यावर नैसर्गिक गोरेपणा येऊ शकतो. भाषेमुळे तुम्हाला सहज संवाद साधणे सुलभ होते. अगदी त्याच धर्तीवर फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर तुम्हाला चुटकीसरशी अत्याधुनिक आयुर्वेदिक गोरेपणा मिळवून देऊ शकते. महाराष्ट्राचं गुणगान करणाऱ्या या दोन काव्यांनंतर ज्ञानेश्वर माऊलींची एक प्रासादिक भक्तीपर रचना रंगा येई वो सादर करतील केतकी जोशी. स्टीफन्स यांनी मराठी भाषेचं इतकं सुंदर वर्णन सुरेख उपमा देऊन केलं आहे की आपण थक्क होतो. ते म्हणतात, जैसी हरणा माझी रत्न कळा की रत्ना माझी हिरा निळा, तैसी भाषा माझी चोखळा भाषा मराठी. जैसी पुष्पा मागी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी मराठिया. मॅक्सिन बर्मन या पाश्चात्य विद्वानाचं आपल्या मराठीबद्दल निरीक्षण मोठं रंजक आहे. ते म्हणतात, भांडखोरपणाची वृत्ती मराठी भाषेतच भिनलेली आहे. म्हणजे अक्षरांचे पाय मोडणे, पोट फोडणे इत्यादी. शब्दांचे किती वेगवेगळे उपयोग. आपल्या अभंगवाणीतून संत तुकाराम शब्दांचं सामर्थ्य सांगतात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. सादर करतायत नचिकेत लेले. आम्हा घरी धन
शब्दांची चरणी आम्हा घरी धन शब्दांची चरणी आम्हा घरी धन शब्दांची चरणी शब्दांची सशस्त्रे यत्ने करू आम्हा घरी धन शब्दांची चरणी शब्दांची सशस्त्रे यत्ने करू आम्हा घरी धन शब्दांची चरणी आम्हा घरी धन शब्दांची शब्दचियमुचा जीवाचे जीवन 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 शब्दे वाटु धन जन लोका आम्हा घरी धन शब्दांचे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं संगीत सौभद्र हे नाटक 134 वर्षांपूर्वी म्हणजे 1883 साली रंगमंचावर आलं. पौराणिक कथेवरचं पण खरं खुरं कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक म्हणायला हरकत नाही. सुभद्रा व रुक्मिणी एकमेकींना वंस आणि वहिनी म्हणतात. रुक्मिणी अर्जुनचा उल्लेख भाऊजी म्हणून करते तर कृष्ण बलरामाला दादा म्हणतो. मग का नाही हे पौराणिक नाटक न वाटता आपलं कौटुंबिक नाटक वाटणार. सौभद्र या नाटकातला कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यातील सुंदर प्रवेश आता सादर करतील आनंद भाटे आणि केतकी चैतन्य. कोकिळे, आता काही मला इथे झोप यायची नाही. वारा अगदी मंद झाल्यामुळे इथे उष्मा फारच वाढेल. तू मला आपली जलमंदिरात घेऊन चल हो, म्हणजे तिथे झोप लागली तर लागली. चला चला तिकडेच जाऊयात. या उकाड्याच्या दिवसात ही जागा अगदी उपयोगाची नाही आहे आणि तशातून यावेळेस तर नभ मेघाने आक्रमिले तारांगण सर्वही व्यापून गेले तारांगण सर्वही व्यापून गेले नभ मेघाने आक्रमिले. कड 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 शब्द करोनी कड 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 शब्द करोनी लख लख तार
कड 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 शब्द करो नी अतिविरही जनव्याकुळ झाले अतिविरही जनव्याकुळ झाले अतिविरही जनव्याकुळ झाले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले तारांगण सर्व गेले तारांगण सर्व व्यापून गेले तारांगण सर्व व्यापून गेले तारांगण तारांगण सर्व व्यापून गेले तारांगण सर्व व्यापून गेले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने 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 म्हणूनच विरही जनांची शांतता करण्याकरता तिकडेच जायला हवे होते. माझी झोपमोड करायला इथे कशाला आलात? अग प्रिये, अरे छा प्रिये, अगं तू मजावर असा रोष करावास अशी काय माझी तुझ्या बरोबर वागणूक नाहीये. परंतु तशीच काही विघ्न येत गेल्यामुळे गेले काही दिवस मी काही दिवस म्हणजे गेले अगदी थोडे दिवस मी तुझ्या आलिंगन सौख्याला अंतरलो यास्त. नच सुंदरी सुंदरी ग नच सुंदरी नच सुंदरी नच सुंदरी करू को मजवर धरी अनुकंपा नच सुंदरी करू को मजवर धरी अनुकंपा नच सुंदरी हाँ नच सुंदरी नच सुंदरी करू को मजवर धरी अनुकंपा रागाने सुंदरी करू को मजवर धरी अनुकंपा नच सुंदरी करू को मजवर धरी अनुकंपा अगं आता तरी राग सर बर असं आहे का नारी मज बहु असती अगं अगं तसं नाही मला काय म्हणायचं ऐकून तरी गे नारी मज बहु असती नारी मज बहु असती परिप्रीती तुझ वरती नारी मज बहु असती परिप्रीती तुझ
वरती जाणसी हे तू चित्ती मग काही अशी रीती जाणसी हे तू चित्ती मग काही अशी रीती करी मी कोठे बसती तरी तव मूर्ती दिसती 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 प्रेमा तू मजबरीचा प्रेमा तू मजबरीचा नेऊ नको अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजबरी धरी अनुकंपा मजबरी धरी मजबरी धरी मजबरी धरी अनुकंपा फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर को प्रेझेंटिंग उत्सव मराठीचा स्पेशल पार्टनर लक्स या कार्यक्रमात पुढचं गाणं आहे बहिणाबाई चौधरी यांचं. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी सारस्वताला पडलेलं एक सुंदर स्वप्न. लौकिकार्थानं या अशिक्षित स्त्रीच्या काव्यप्रतिभेची उत्तुंग झेप मनाला चकित करते. जीवनाचा गूढ अर्थ जड तत्त्वज्ञान वगैरे अतिशय सोप्या भाषेत रोजच्या खेड्यातल्या जगण्यातील व्यवहारातील उदाहरणं देऊन त्या समजावतात. आणि मग म्हणावंसं वाटतं शिक्षण आणि प्रतिभा यांचा काही संबंध नसतो, ते सरस्वतीचं वरदान असतं. आणि बहिणाबाई कृतज्ञतेने म्हणतात, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली. सादर करतील केतकी जोशी. माझी माय सरस्वती माले शिकव बालकवींच्या कवितेतला निसर्ग आपल्याला भुरळ पाडतो. निसर्गाचं अत्यंत लोभस असं चित्र सहज सुंदर भाषेतून उभं करण्याची प्रतिभा बालकवींकडे होती. विद्यार्थी दशेत अनेक जण कवितांवर प्रेम करायला लागली ती पाठ्यपुस्तकातल्या बालकवींच्या कवितांमुळे. बालकवींची एक सुंदर कविता, गर्द सभोती रान साजणी तू तर चाफे कळी.
जिचा वसंता कानेटकरांनी मत्स्यगंधा नाटकात अंतर्भाव केला आहे. सादर करतील केतकी चैतन्य. एका सायंकाळी नदी किनारी एका राजाला भेटली एक वनमाला गर्द रानात सायंकाळच्या कोवळ्या उन्हात एकाकी संचार करणाऱ्या या वनमालेला राजाने विचारलं. गर्द सभोती रान साजणी भारत आंबे यांना प्रेमाचे शाहीर म्हटलं जात असे. प्रणयरस हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव होता. अवखळ शृंगाराकडून चिरकालीन मनोमिलनापर्यंत त्यांच्या कवितेचा प्रवास होतो. गेयता हे भारत आंब्यांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य. या गेयतेमुळे त्यांची कविता आजही टवटवीत वाटते. असंच एक भारत आंब्यांच्या वैशिष्ट्यानं नटलेलं आजही लोकप्रिय असलेलं काव्य घनतमी शुक्र बघ राज्य करी. सादर करतील धनश्री देशपांडे. घनतमी शुक्र मना बघ जरा तरी
अनेक कवींचे स्फूर्तिस्थान असलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेची झेप थक्क करणारी होती. अलौकिक भाषा सौंदर्य आणि कल्पनाविलास यांच्याही पलीकडे जाणारा परतत्व स्पर्श त्यांच्या प्रतिभेला होता. काढ सखे गळ्यातले चांदण्याचे हात हे तरल प्रेमकाव्य लिहिणारे कुसुमाग्रज गरजा जय जयकार क्रांतीचा हे ओजस्वी क्रांतिगीत लिहितात. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द असलेल्या कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं स्वातंत्र्यदेवीची विनवणी हे अप्रतिम काव्य लिहिलं. स्वातंत्र्यदेवीची विनवणी हा फटका आहे, अक्षरशः फटका. सादर करीत आहेत शरद पोंक्षे. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडणी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा पुत्र पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुण पूजन घुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अंध प्रथांच्या कुजट कोटरी दिवाभितासम दडू नका. जुनाट पाने गळूनी पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वर्तून द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी. एकपणाच्या मारुनी बाता ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणूनी भजू नका. माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे. नर नारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. मीच विनविते हात जोडणी वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. आत्ताच प्रदर्शित झालेला गुलाबजाम हा चित्रपट त्यातील अनेक वर्ष मराठीमध्ये सशक्त भूमिका करून आपल्या सगळ्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आघाडीचा नट सिद्धार्थ चांदेकर हे आज इथे उपस्थित आहे. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. इतर कुठल्याही खाद्यसंस्कृतीकडे आपण जावं खावं पोट भरावं, पण आपलं जे जेवण आहे जी जे आपण घरी बनवतो तेच बाहेरसुद्धा सेलिब्रेट करणं ही आपली फक्त इच्छा नसावी, ही आपली जबाबदारीसुद्धा असावी. कारण आपली मराठी खाद्यसंस्कृती, आपली महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही ह्याला ग्लॅमर मिळवून देणं, हे मोठमोठे त्याचे हॉटेल्स तयार होणं, फक्त खानावळी नाही म्हणत आहे किंवा जिथे फक्त थाळ्या मिळतात अशा नाही, मोठमोठे हॉटेल्स मराठी खाद्यसंस्कृतीचे तयार होणं ही खूप मोठी गरज आहे. आणि मला असं वाटतं आहे ते मोठ्या पडद्यावरती पाहिल्यानंतर लोकांना त्याची जाणीव झाली आहे. आणि मला खात्री आहे की हा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणा किंवा याचा अनुभव घेतल्यानंतर म्हणा, अनेक अनेक मराठी हॉटेल्स, मराठी जेवण जिथे चांगलं मिळेल असे हॉटेल्स तयार होतील. आणि आपण जेव्हा पार्टीला जाऊ किंवा वाढदिवसाच्या पार्टीला जाऊ तेव्हा आपण मराठी हॉटेलमध्ये जाऊनच सेलिब्रेट करू ही खात्री आहे मला. थँक्यू. आपल्या सगळ्यांमध्ये महेशदा आहेत जे स्वतः फार दर्दी आहेत स्वयंपाकातले, तर त्यांच्या बागेत कोथिंबिरीपासून कितीतरी भाज्या असतात. म्हणजे जो माणूस शब्दांवर वाङ्मयावर इतकं प्रेम करतो तो माणूस स्वयंपाकघरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरही खूप प्रेम करतो. आणि महेशदांचं किती बारीक लक्ष असतं
कुठल्या पदार्थात काय घातलं आहे हे मी अनेकदा अनुभवलं आहे. मनापासून धन्यवाद. प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अशी खास अद्वितीय गुणवत्ता असते. आपल्यापैकी प्रत्येकाकडे अशी अद्वितीय गुणवत्ता असून आपण एकमेकांच्या गुणवत्तेचे चाहते आहोत. लक्सचे देखील तेच तत्त्वज्ञान आहे. आय एम मोर दॅन यू कॅन सी या हॅशटॅगच्या माध्यमातून सौंदर्याची नवी परिभाषा लक्सने तयार केली आहे. सुंदर जगाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राची श्रीमंत संस्कृती आणि उच्च परंपरा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे आणि महाराष्ट्रातील साहित्यिक मान्यवरांनी नेहमीच त्याचे कौतुक केले आहे. त्यामुळे आपली प्रगती तर झालीच, शिवाय मराठीचा उत्सव देखील साकारला गेला. मराठी भाषेच्या संवर्धनात संत साहित्याचं फार मोठं योगदान आहे. संत एकनाथांचा भारूड हा प्रकार फारच लोकप्रिय झाला. भारूडाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. संत एकनाथ त्यांचं अत्यंत लोकप्रिय भारूड विंचू चावला हे सादर करतायत संतोष पवार आणि सचिन गजमे. प्रकाश पडला अरवा डोंगर, अरवा डोंगर, अरवा डोंगर तयाला माझा नमस्कार, अरवा डोंगर तयाला माझा नमस्कार, अरवा डोंगर तयाला माझा नमस्कार. महाराज महाराज काय झालं काय? विंचू चावला. काय? अहो विंचू चावला. अरे बघता काय चपल्यान मारा विंचू विंचू. अहो तसं नाही हो. नाही काय झाले महाराज, हल्ली काय 100 of 90 महाराज बोगस असतात, यांना तुम्ही त्यातलेच वाटला. अहो तसं नाही हो. अहो विंचू चावला, विंचू चावला, अहो विंचू चावला. हो तीन विंचू चावले. अरे बापरे तीन तीन विंचू महाराज सहन करतायत. मी किती पॉवरफुल महाराज आहेत बघा आमचे, की नाही? अहो तसं नाही हो. अहो विंचू चावला. अच्छा अच्छा, म्हणजे ब्रदर ऑफ पियुष चावला. अहो विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला. बोला मारे मनुष्य इंगळ्या ती दार होण मजन अंगा मारिला तिन. अहो हे काय एसी खूप सोडलेली थंडी वाजायला तिनं 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 म्हणजे त्या प्रिया प्रकाशन ढेंग जांग 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 ढेंग जांग. अरे दोन असून एवढं उडवते, चार असं तर किती उडवले असते महाराज. ही इंगळी लय पेटली आता. लोक येडी झाले त्या इंगळीच्या दंशाने, माहितीये? अहो तसं नाही. मग मनुष्य इंगळी अति दारुण माझा नांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची याला इश्काची इंगळी डसली ग बाईला, इश्काची इंगळी डसली बाई ग बाई ग काय संध्या. ओ काय हे संध्याकाळ पर्यंत असत का ना लय मजा वाटते. ओ ते नाही हो, तुम्ही काय करताय? हे पण भारूड आहे, भारूड आहे. विंचू जावल विंचू जावल विंचू जावल विंचू जावल विंचू भारूड आहे. कसं काय? संत सामंतबाईंनी गायलेलं आहे. सत्य उतारा येऊन, सत्य उतारा कळलं का? महाराज सांगताय सत्ता लावा. आता पैसे बँकेत ठेवू नका, जो काय पैसा आहे तो मार्केट मिळा का, सत्ता लावा. प्रत्येकाच्या खात्यात 15-15 lakh आता आरामात जमा होणार. तसं नाही हो, सत्य उतारा येऊ ना. सत्य उतारा येऊ ना. अवघा तारीला तमगुण, तमगुण किंचित राहिली फुन फुन. शांत कशी व्हायची? शांत केली जनार्दन
झालं महाराज आयशिवाय इतक्या वेळ प्रश्न विचारले तुम्ही मला उत्तर दिली मला वाटलं मी पवार साहेबांची मुलाखत घेते कोणाले कावडे महाराज की जय भारत माते की जय अपने अपने माँ बाप की जय आता मी झी 24 तास आणि झी मराठी दिशाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना परिवहन मंत्री दिवाकरजी रावते आणि ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंशवार यांना मंचावर घेऊन येण्याची विनंती करते आता झी 24 तास आणि झी मराठी दिशाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं यानंतर मी विजय कुवळेकरांना विनंती करते की त्यांनी त्यांची भूमिका मांडावी झी 24 तास आणि झी मराठी दिशा यांच्या वतीनं मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही हा उत्सव मराठीचा आयोजित केलेला आहे झी 24 तास आपण जाणता ही मराठीतली आघाडीची आणि अत्यंत जबाबदारीनं काम करणारी वृत्तवाहिनी आहे आणि झी मराठी दिशा हे मराठी मुद्रित माध्यमामध्ये खपाचा विक्रम करणारं दर्जेदार असं आठवडापत्र नुकतंच सुरू झालेलं आहे समाजाचं सर्वांगीण दर्शन आम्ही या दोन्ही माध्यमातून घडवतोच पण त्याचबरोबर सातत्यानं नव्याचा शोधही आम्ही घेत असतो आमचा सूर संयमित आहे जे घडतं ते आम्ही दाखवतोच पण काय घडायला पाहिजे याचा विचारसुद्धा आम्ही करतो विध्वंस घडतो तो आम्ही दाखवतो पण आम्ही विधायकतेला बळ देतो आणि विधायकतेला प्राधान्य देतो म्हणून सुखवार्तासारखा कार्यक्रम आम्ही आवर्जून सुरू केलेला आहे आणि त्याच प्रकारचं झी मराठी दिशामध्येही आपल्याला दिसेल आज झी 24 तास ही मराठी माणसाच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग झालेली अशी वाहिनी आहे आणि तसंच झी मराठी दिशाही होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे झी 24 तासला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मी आत्ता बाकीचा तपशील सांगत नाही पण मी एवढंच सांगतो की आणखीन थोड्या दिवसांनी आपल्याला अनेक नव्या कल्पनांसह नव्या रूपामध्ये पण जुनी वैशिष्ट्य कायम ठेवून अतिशय विश्वासार्ह आणि जबाबदार अशी ही वाहिनी विविध माध्यमातून विविधतेनं आपल्यापुढे आलेली आपल्याला दिसेल एका गोष्टीचा स्पष्टपणानं उल्लेख केला पाहिजे कर्नाटक असो तमिळनाडू असो गुजरात असो या राज्यांमध्ये त्या त्या राज्याची जी भाषा असते त्या भाषेसाठी सरकारसुद्धा भरीव काम करतं आणि लोकसुद्धा त्या भाषेचं जतन संवर्धन व्हावं याच्यासाठी अतिशय आवर्जून प्रयत्न करतात त्याच्यावर भर देतात आता या दोन्ही पातळ्यांवरती महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे याच्यावर मी भाष्य करत नाही आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला खूप गोष्टी समजतील मराठी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव पुढे येतो याच्यातच मराठीची आपली स्थिती काय आहे आणि भूमिका काय आहे हे स्पष्ट होतं मला असं वाटतं ही या परिस्थितीचा आपण सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे आपल्याला कल्पना आहे कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रजांचं प्रेम लाभणं हे असंख्य पद लाभण्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ होतं अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं तेव्हा त्यांच्या कवितेत व्यक्त झालेली जी खंत आहे विशेषतः भाषेच्या संदर्भात त्यांनी म्हटलं आहे परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे गुलाम भाषक होऊ न आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका परभाषेचा द्वेष करा असं नाही पण आपल्या भाषेला विसरून नका करू हे कुसुमाग्रज सातत्यानं मांडत आले सांगत आले आणि मराठीच्या बद्दलची त्यांची ही कळकळ आणि त्यांनी मराठीचा जो झेंडा उंचावला त्याचं स्मरण म्हणून हा मराठी भाषा दिन आहे आपल्या मातृभाषेच्या वैभवाची झलक
या उत्सवातून आपल्याला दिसली आणि थोडी जरी आपल्याला त्यातून प्रेरणा मिळाली तरी मला असं वाटतं आम्ही जो केलेला प्रयत्न आहे त्याचं सार्थक होईल. आज मग एकच आपल्याला विनंती करीन की मराठी भाषेचा हा जागर फक्त एका दिनापुरता मर्यादित राहू नये, तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये क्षणोक्षणी भाषेच्या आविष्कारानं आयुष्याचा एक उत्सव व्हावा अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. आता मी माननीय परिवहन मंत्री दिवाकरजी रावते यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त सुरू चालू होतो तो दरवर्षी आपण आठवण करतो. झी मराठीने हा मराठी उत्सवच भरवलेला असल्यामुळे प्रथमतः मी झी मराठीला मनापासून धन्यवाद देतो आणि हा लोकांपर्यंत मराठी दिन पोचवण्याचं जे काम आपण आता या माध्यमातून करणार आहोत त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. बॉम्बे ते मुंबई झालं आपल्याला आनंद झाला. मुंबई हे सगळीकडे चालू होतं पण बॉम्बे हायकोर्टचं मुंबई हायकोर्ट होत नव्हतं, हायकोर्ट होत नाही मराठीत त्याला मुंबई उच्च न्यायालय आपण म्हणतो. ह्या संदर्भात केंद्रामध्ये मी असा धरलं की वरी सत्ता तो आपली आहे, खाली सत्ता जर आपली असेल तर आज मुंबईकरता आपण तो हट्ट का धरायचा नाही. अभिजात मराठी भाषा व्हावी हा तर आल्यापासून म्हणजे वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे आणि सर्व कागदपुरावे गेल्यानंतर हे शिक्षण मंत्र्यांनी तर आल्या आल्या असं जाहीर केलं, पहिलंच शपथ घेतला की मी काही झालं तरी अभिजात भाषा मराठी करून दाखवेन. परवाच्या मंत्रिमंडळामध्ये मग मी असं सांगितलं की ती कशी होणार आहे आणि होत नाही याची परिस्थिती असेल तर आपण एकमुखाने आता ते बोललं पाहिजे. केवळ कुसुमाग्रजांचा 27 तारखेला जन्मदिन साजरा करून मराठी भाषेला आम्ही काहीतरी करतो असं दाखवून चालत नाही. माय मराठी जपली तरच आपण आयुष्यामध्ये मोठे होऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे आणि जी जी नावं मोठी आहेत ती सर्व आपल्या पहिल्या मातृभाषेत शिकले आहेत आणि मग जगाच्या पाठीवर कर्तृत्ववान झाले आहेत हा एक आपला अभ्यास आहे. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी मराठीमध्ये शिकलंच पाहिजे आग्रह धरला तर तो सर्वश्रेष्ठ जगामध्ये होऊ शकतो. हा माय मराठीचा आपल्यावर वर्चस्व आहे, तो आपण पुढे नेऊया. यानंतर झी 24 तासचे इनपुट एडिटर विठोबा सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आभार प्रदर्शन करावं. मराठी भाषा दिनानिमित्त झी 24 तास वृत्तवाहिनी आणि झी मराठी दिशा आठवडापत्राच्या वतीनं आयोजित केलेल्या उत्सव मराठीचा या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दिवाकरजी रावते आणि ज्येष्ठ साहित्यिक महेश येलकुंचवार आपणा दोघांचेही आभार. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहे त्या सर्वांचे आभार. याशिवाय झी 24 तास आणि झी मराठी दिशाचे प्रेक्षक आणि वाचक, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व प्रेक्षक आणि वाचक उपस्थित आहेत, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आणि आता यानंतर आपले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक महेश येलकुंचवार यांचे विचार आपण ऐकणार आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजकाल म्हणजे उत्सव मराठीचा असा विषय किंवा हे शीर्षक आहे आजच्या कार्यक्रमाचं, त्याच्यामुळे आनंददायकच काहीतरी बोलायला पाहिजे ही तुमची आणि इतरांची अपेक्षा असली तर ती अगदी योग्य आहे. परंतु माझं आता हे वय झालेलं आहे की मी जरा काळजी करायला मोकळा झालेलो, त्यामुळे मी काही गोष्टींची मला काळजी वाटते, त्याबद्दल तुमच्याशी बोलतो. कारण की इतकं चांगलं व्यासपीठ मला पुन्हा मिळणार नाही. आपण इंग्रजी शब्द वापरतो, आपल्यावरचा इंग्रजीचा प्रभाव नाकारण्यात काही अर्थ नाही, आपण फार इंग्रजी वापरतो आणि आता तर लाज वाटावी इतक्या पद्धतीने आपण इंग्रजी वापरतो. काही ते खाद्यपदार्थ करण्याचे काही कार्यक्रम असतात तर त्या ज्या स्त्रिया येतात शालू बिलू नेसून बटाटेवडे कसे करायचे ते दाखवायला, त्या जे मराठी बोलतात ते पाहिल्यानंतर अक्षरशः कायमचं भूमिगत व्हावं असं वाटायला लागतं. फ्रेश व्हेजिटेबल्स आणून बॉईल करा आणि त्यांना मॅश करून त्यात मग त्याचं डव बनवा. आणि त्याला कट करून नंतर डीप फ्राय करा. हे मराठी बोललं कसं, हे यात फक्त क्रियापद मराठी आहे.
मग आम्ही गंमत करतो घरी की क्रियापद तरी कशाला मराठी, आपण इंग्रजी शब्द क्रियापदं वापरावी त्याचं मराठीकरण करावं, कशाला आंगरायचं त्यापेक्षा सॉरायचं, नंतर सॉरायचं म्हणजे अँग्री कशाला व्हायचं सॉरायचं सॉरी वाटत. ह्या प्रकारचं मराठी चालतं, आनंदाने लोक बोलतात, आनंदाने ऐकतात आणि कोणालाही खंत वाटत नाही की ह्या प्रकारचं मराठी बोललं जात आहे. आपण शिकलेले लोक जर आपली भाषा शुद्धपणाने बोलू शकत नसलो, शासनाने भलेही नियम केले की तुम्ही शुद्ध मराठी बोलणार नाही तर तुम्हाला आम्ही इतका इतका दंड करू, तरीसुद्धा घरात आपण काय बोलतो हे शासनाला कसं कळणार आहे, पण घरातच मराठी नीट बोललं जात नाही. त्या मानानं खेड्यातलं मराठी शुद्ध आहे, कारण खेड्यामध्ये ताबडतोब प्रतिशब्द निर्माण होतात. आता मी ज्या खेड्यातून आलेलो आहे आणि तिथे मी अजूनही जातोच, माझी शेती आहे तिथे, तिथे अनेक प्रतिशब्द निर्माण झालेले आहेत आणि ते रुळलेले आहेत. तिथे तुम्हाला दोन तीन शब्द मी सांगतो. एक आपला जो मोबाईल ज्याला म्हणतो त्याला तिथे कांशा म्हणतात, कानाला आलो तो म्हणून रूळ झालेला आहे तो शब्द. नंतर आपल्या जीन्सच्या आपण घालतो त्याला जो प्रतिशब्द आहे तो जरा तुम्हाला चावट वाटेल पण तो अतिशय यथायोग्य आहे. जीन्सला आमच्या गावामध्ये दमकोंडी म्हणतात, दम कोंडणारा कपडा. ह्या पद्धतीनं मराठीत शब्द त्यांनी निर्माण केले, ते रूढ झाले, ते लाऊडस्पीकरला बोंबल्या म्हणतात. आता यापेक्षा समर्पक भाषांतर समर्पक शब्द या या वस्तूंसाठी निर्माण होणं कठीण आहे आणि ते सहजगत्या वापरले जातात ते रूढ झालेले आहेत. आमच्या घरातसुद्धा नवीन पोरं जी आहेत त्यांच्यामध्ये इंग्रजीचा प्रस्थ आहेच, त्यामुळे माझ्या धाकट्या भावाने नियम केला की जेवताना तरी निदान कोणीही इंग्रजी बोलायचं नाही, फक्त मराठी बोललं जाईल. तेव्हापासून जेवताना पूर्ण शांतता असते. भाषा मध्यमवर्गीय मराठी माणसं टिकवतात, विशेषतः स्त्रिया टिकवतात. स्त्रिया ह्या परंपरेच्या आणि भाषेच्या वाहक असतात. माझ्या पाहण्यामध्ये आमच्या घरामध्ये अक्षरशः शेकडो म्हणी वापरणाऱ्या स्त्रिया होत्या. आता एकही म्हण कधीही कोणाच्याही तोंडात येत नाही आणि कोणी जर वापरली तर तिचा अर्थ कोणाला कळत नाही. गेल्या म्हणी गेल्या, अनेक शब्द गेले. वॉशिंग मशीन नावाचं यंत्र घरात आल्या क्षणी आपटणं, धोपटणं, चुबकणं, खंगाळणं, बुचकाळणं, चुपकाळणं, झटकणं, फटकणं हे सगळे शब्द मराठीतून कायमचे गेले. आता फक्त एकच शब्द, तो जो काय आवाज येतो वॉशिंग मशीनमध्ये तेवढा त्याचाच काही शब्द करता आला तर. किंवा मिक्सर नावाचा जो प्रकार आला आहे त्याच्यामुळे वाटणं, घोटणं, कुटणं, खरडणं, अमुक असे अनेक शब्द त्या क्रियेशी जे संबंधित होते नष्ट झालेले आहेत. आपण भाषा गमावतो म्हणजे आपलं संपूर्ण सांस्कृतिक संचित गमावतं हे त्याच्या गावी नाही. आपण भाषा गमावतो म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा जो प्राण असतो तो नाहीसा होतो हे त्याला कळत नाही. आपण जी भाषा बोलतो ती भाषा सुसंस्कृत नसून असंस्कृतपणाचं लक्षण आहे हेही त्याला कळत नाही. ज्यांना मराठी बोलायचंच नाही त्यांनी बोलूच नाही, त्यांनी इंग्रजीच बोलावं काहीच हरकत नाही, पण ते तरी शुद्ध आणि चांगलं बोलावं तर तिथेही घोटाळे असतात ते पण त्यांना येत नाही. कुठली तरी एक भाषा नीट बोला. मराठीबद्दल काही प्राईडच नाही आम्हाला असं आम्ही बोलतो. ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. जाऊ दे मराठी गेली तर हरकत नाही, असा जर पवित्र असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, जाऊ दे. पण ज्ञानेश्वरांना तुम्ही कायमचे मुकाल. आजकाल स्वयंपाक हा शब्दच गेलेला आहे. काय करतायत? जेवण बनवते आहे. जेवण बनवणे हा संपूर्ण हिंदी आहे. ते खारा बना रही हल्ली कणिक म्हणत नाहीत कोणी. त्या बायका जे दाखवतात ना वडे वगैरे करताना टेलिव्हिजनवर त्या कणिक म्हणत नाही, गव्हाचं पीठ म्हणतात. कणिक शब्द गेला मराठी भाषेतून, कधी गेला का गेला मला कळत नाही. मिरची पावडर म्हणतात, तिखट म्हणत नाहीत. हे रूढ शब्द पाहता पाहता डोळ्यासमोरून गेले आणि हे याच्या ठिकाणी हे शब्द कधी आले. मला वाटतं मी पुरेसं कठेर बोललेलो आहे, परंतु याच्यापेक्षा वेगळं काही या विषयावर बोलता येईल असं मला वाटत नाही. मराठीचे गोडवे मलाही गाता येतील. मी उत्तम मराठी जाणणारा माणूस आहे आणि खूप वाचलेला माणूस आहे मी. आणि गोडवे आता आणि नंतर आपण अतिशय सुंदर चाललेला कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये हा एक थोडासा एक कडवा घोट तुम्हाला देणं आवश्यक होतं. तर कोणाच्या मनाला इथे माझ्या बोलण्यामुळे जर त्रास झाला असेल तर मला क्षमा करा. विजयला कदाचित पश्चाताप होत असेल की ह्याला कशाला बोलावला इथे, मराठी भाषेच्या तुतऱ्या फिंकीन असं त्याला वाटत असेल, तर मी वेगळ्या अर्थाने तुतारी फुंकूनच जातो आहे.
पण मित्र हो, काळजी घ्या भाषेची, एवढं मी सांगतो. नमस्कार. मी एकाच कारणासाठी उभा राहिलो, मला मुळीच वाईट वाटलेलं नाही. उलट, सोनारानं कान टोचले पाहिजेत अशी जी म्हण आहे त्याचं प्रत्यंतर आलं. मला फार आनंद झाला. कोण सांगतं याच्यावरही अवलंबून आहे. सांगणाऱ्याचं जर बळ असेल तर शब्दाचा प्रभाव पडतो, म्हणून एलकुंचवारांना बोलवलं होतं. फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर को प्रेझेंटिंग उत्सव मराठीचा स्पेशल पार्टनर लक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही भाषेत उत्तम संवाद साधायचा झाला तर योग्य शब्दांची गरज असते. त्याचप्रमाणे त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य आयुर्वेदिक उपचारांची आवश्यकता असते. ज्ञानाचे सामर्थ्य तुमच्या जीवनात चमक आणते. अगदी त्याचप्रमाणे फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर आयुर्वेदामधील शक्तिशाली घटकांमुळे तुमच्याही चेहऱ्यावर नैसर्गिक गोरेपणा येऊ शकतो. भाषेमुळे तुम्हाला सहज संवाद साधणं सुलभ होतं. अगदी त्याच धर्तीवर फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर तुम्हाला चुटकीसरशी अत्याधुनिक आयुर्वेदिक गोरेपणा मिळवून देऊ शकते. ऐतिहासिक नाटकातील पात्रांच्या तोंडी असलेल्या संवादांचा भाषेचा बाज हा सामाजिक नाटकातील भाषेपेक्षा वेगळा असतो. वसंत कानेटकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक लिहिलं आणि ऐतिहासिक नाटकाला एक वेगळं परिमाण दिलं. ऐतिहासिक भाषेचा बाज ठेवूनही त्यांनी सोपी सहज भाषा संवादात वापरली. या नाटकातला एक हृदय प्रसंग सादर करतील प्रमोद पवार आणि रुजुता देशमुख. बस बस बस, पण आम्ही काय म्हणतो ते पुरतं ऐकून तरी घ्यावं. बस झालं, ऐकलं ते खूप झालं. इतका वेळ आम्ही आपल्या मोहात गुंतून पडलो, इथंच आमची चूक घडली. पण सौभाग्याच्या गाठीनं आमचं नशीब आपल्या पायाशी बांधलंय याची याद आपण विसरला तरी आम्हाला विसरता येत नाही. ती याद जागती असते त्या निमूटपणे आमची आज्ञा म्हणून गडा बाहेर पडला असतात. निदान असा बत्सल्ला तरी दिला नसतात. बत्सल्ला कोणता दिला? मा साहेबांनी आणलेला महाराजांचा निरोप आम्ही आपल्या कानावर घातला. नुसता निरोप कानावर घालून थांबला नाही तर परळीला जाऊन समर्थांच्या सेवेत आपण उभयतानी राहावं अशी आपली देखील इच्छा होती. आपण आम्हाला डोहाळे पुसलेत म्हणून खुल्या दिलानं आम्ही बोललो. यात गैर काय घडलं? गैर हेच घडलं की महाराजांनी आम्हाला सजा सुनावली आणि आम्ही त्यांच्या आज्ञेला कदाचित जुमानणार नाही म्हणून आपण त्यावर अशा तिढ्या मार्गाने शिक्कामोर्तब केलं. हा आपला निव्वळ गैरसमज आहे. सज्जन गडावर जाण्याविषयी यापूर्वी कैक वेळा आम्ही आपल्या जवळ हट्ट धरला नव्हता का? पण आमच्यावर असा आभाळ फाटलेलं असताना आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे हे निदान आपल्या तरी ध्यानात यायला हवं होतं. आकाश फाटलं, सजा पुकारली, हे काय बोलत आहात आपण? समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? छे 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 छे, फार मोठा सन्मान आहे तो आमचा. जा, थांबलात का? आमच्यासाठी भगवी छाटी आणा, खांद्यावर झोळी अडकवा, गळ्यात तंबोरी आणि हातात चिपळ्या द्या ठेवून. मनाचे श्लोक म्हणत हिंडतो आम्ही दारोदार जोगवा मागत. संत समागमाबद्दल इतका तिटकारा बरा नव्हे बरं? त्याची माहिती तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही, पण तुमच्या अद्याप ध्यानात कसं येत नाहीये? हा आटापिटा संत समागमासाठी चाललेला नाही, ही सजा आहे. सजा धडधडीत आमचा पाण उतार आहे. अष्टप्रधानांची आणि सर कारकुनांची आमच्यावर ही प्यादे मात आहे. हे आमच्या सवालाचं उत्तर नव्हे. महाराजांना जर सजाच पुकारायची असती तर त्यांनी सज्जनगडावर जाण्याविषयी आज्ञा दिली असती का? आम्हाला टकमकटोकावर नेऊन उभं केलं असतं तरी तो कडेलोट आम्ही खुशीनं पत्करला असता, पण तेवढी त्यांची हिंमतच नव्हती. तुम्हाला भूल पडली, पण आमच्या जुन्या जखमा अद्याप भळभळा वाहत आहेत. इथं महाराजांच्या गैरहजेरीत रायगडाच्या मुक्त्यावरही आमचा जन्मसिद्ध हक्क, पण अष्टप्रधान कानाशी लागले आणि महाराजांनी आमचा हक्क उधळून लावला आणि आमच्या गळ्यात अडकवली प्रभावळीची सुभेदारी. आपल्या शब्दाखातर आम्ही ती पत्करली आणि आता मासाहेबांनी कान फुंकताच प्रभावळी काढून घेऊन आम्हाला सज्जनगडाकडे जाण्याचा आदेश देतात. तुम्ही मान डोगर लावलीत म्हणून असल्या बेइज्जतीपुढे आम्ही देखील मस्तक तुकवावं की काय? त्या विषयाबाबत पुन्हा बोलायचं नाही असं मी ठरवलं तरी आपण आम्हाला भाग पाडता. खुल्या दिलानं घडलेला सगळा प्रकार सांगण्यासाठी प्रथम आपण आमच्याकडे धाव घेतली. हो, युवराजनी पृथ्वी मुला एवढ्या विश्वासाचं धन आम्हाला दिलं, आम्ही धन्य झालो. पण असाही विचार करावा
की लोकांच्या दृष्टीनं बेइज्जतीसारखी थोडी तरी आगळीक आपल्या हातून घडली नाही का? नाही नाही नाही, आगळीक बिलकुल घडलेली नाही. जे काही केलं, जे काही घडलं, त्याची जिम्मेदारी आम्ही कधीही झिटकारलेलं नाही. प्रसंग येता तर छातीचा कोट करून आम्ही आलम दुनियेचे वार झेलले असते. तिनं थोडी धिटाई दाखवून नुसता हात पुढे केला असता तरी तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आभाळाशी टक्कर घेतली असती. पण आम्हीच कम नशिबी म्हणून कवडीमोल जिण्यावर लाथ मारून मृत्यूच्या महाद्वारातून ती दिमाखात निघून गेली आणि आमच्या वाट्याला उरली केवळ बेइज्जती. प्रत्येक वेळी आसमानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्व पणाला लावून झेप घ्यायची, असं कसं बरं चालेल? जमिनीवरून चालणाऱ्यांनी मातीशी दुश्मनी धरण्यात काय अर्थ आहे? थोडं रीतिरिवाजांकडे पाहायला नको का? आम्ही घालू ती रीत आणि पाडू तो रिवाज अशी राजसत्ता हाती असताना रीतिरिवाजाची मातब्बरी तुम्ही आम्हाला सांगता? मातब्बर मुत्सद्द्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्यारोहणाचा सोहळा आबासाहेबांनी पार पाडलाच की नाही? शुद्धीकरणाची रीत लोकांच्या गळीत त्यांनी उतरवलीच की नाही? अष्टग्रहांचीच खचित आपल्यावर वक्रदृष्टी झाली. एरवी इतक्या सरळ गोष्टीत आपल्याला वाकुडेपणा का दिसावा? खरं बोललात, ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आज नव्हे, अगदी जन्मापासून. आमची जन्मदात्री आई आम्हाला पाळण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांचे पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडले आणि आबासाहेब त्यांची तर आमच्यावर जन्मापासून गैरमर्जी. असं का म्हणता आपण? महाराजांची आपल्यावर माया नाही असं का समज करून घेतलायत आपण? समज? युवराजनी आमचा तो केवळ एक समज मानतात? नाही युवराजनी, तुम्ही थोराघरी जन्मलात, माता पित्याच्या मांडीवर लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून या रायगडावर थाटामाटात वावरलात, पण आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक, आमच्या मनावर कोरले त्यांच्या ओठावरली सुन्न सरब, आमच्या पोटात अजूनही कालवते त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली तरी अजून रक्त चळू लागतं, मस्तक फिरू लागतो, पोटातली आतडी तटतटात तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोवळा पूर उन्हातानातून, रानावनातून, काटाकुट्यातून महाराजांच्या पाठोपाठ पळताना आम्हाला स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी हू की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून पुढं दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा उठून बाहेर धावतो आणि आबासाहेबांच्या कमरेला मिळखा घालून तो दीनवाणी आदमुद्रेनं हंबरडा फोडतो, आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून नाही ना जाणार तुम्ही? आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत, कमरेची इवल्या हातांची मिठी आपल्या पोलादी बोलतांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं, शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पुराचे पाय ओसरीहून माझघरात जाई तो पांगळे होतात. महाराज त्या दिवशी निघून जातात न भेटता न बोलता. युवराजनी आम्ही एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असते? स्वारींच्या मनचं दुःख आम्हाला समजतं पण आपण असाही विचार करावा की महाराज छत्रपती आहेत, महाराज छत्रपती आहेत, हेच हेच पश्चात शहाणपणाचे बोल कैकदा आम्ही आमच्या दुखऱ्या मनाला सोंडावलेत पण समजूत पटत नाही. आत खोलवर कुठंतरी तडा गेलाय तो सांधत नाही. जाऊ दे, बोलायला नको होतो ते बोलून गेलो. पुन्हा महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित आम्ही चुकत असू, कदाचित कसूर कोणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला इथंच कसूर घडली असेल. आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो ना तर झोपडीतला जन्म देखील आम्ही खुशीनं पत्करला असता, मग दुनियेसंग आम्ही देखील महाराजांचे भक्तच झालो असतो आणि इतरांसारखेच त्यांच्या पराक्रमाच्या गाथाही गायल्या असतात. मग
मग झोपडीतल्या आमच्या माता पित्याने आमच्या थोटक्या पराक्रमानं आसमान ठेंगणं झालं असत. नाही, आज आमच्या पाठीशी हेलावतोय प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय कोपऱ्यात तळाशी अवघ्या चुळका भर पाण्यात. नाही, आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य आहे. या रायगडाच्या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. पण रायगड सोडून आपण जाणार तरी कुठे? कुठे? या राज्याची सरहद ओलांडून कुठेही, मोकळ्या मैदानात, खुल्या आसमानात, आमच्या समशेरीला वाव मिळेल तिथे कुठेही. एकट्याच्या बळावर कोणता पराक्रम? एकटे का म्हणून आम्ही देखील दऱ्याखोऱ्यातून मावळे उठवू, आम्ही देखील स्वराज्याचं तोरण बांधू. दशिबानं हात दिला तर आम्ही देखील 1 करोड होणांचं राज्य पैदा करू. मोंगलांच्या आश्रयानं? कोणाच्या आश्रयानं म्हणाल? मोगलांच्या? मोगलांचा संबंधच काय? आपण कैक प्रसंगी आमच्या मनाविरुद्ध वागलात, पण अशी प्रताडणा नव्हती कधी केली. कोणती प्रताडणा केली आम्ही? दिलेर खानाच्या छावणीत आपले खलिते जात होते, याचा आपण आम्हाला कधीही सुगावा लागू दिला नाहीत. दिलेर खानाकडे नव्हे, शहाजाद्याकडे जात होते आमचे खलिते. शहाजाद्याची आणि आमची दोस्ती तर आपल्याला ठाऊक आहे. मोंगल सगळे एकच, दुश्मनांशी कधी दोस्ती होते का? शहाजाद्याचा आमचा अनुभव वेगळा आहे. आपल्याला रायगडावर राहायचं नसेल तर आपण हवं तिथे जावं, आम्हीही आपल्या संग येऊ. पण महाराजांच्या पाठीत असा खंजीर खुपसू नये. आपण कोण म्हणतो महाराजांच्या पाठीत आम्ही खंजीर खुपसतो म्हणून? महाराजांच्या मुलखाला हात लावायचा नाही असा शहाजाद्याचा आणि आमचा करार झालाय. करार देखील झाला? हो. महाराजांना न सांगता न विचारता? महाराज कोण, त्यांचा संबंध काय? आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमचे मुक्त्यार आहोत. आबासाहेबांनी स्वराज्याचं तोरण बांधलं तेव्हा थोरल्या महाराजांची त्यांनी संमती घेतली होती. काय आमच्या गळ्याची शपथ आहे आपल्याला? वायफळ शपथा घालून आमचा मार्ग रोखू नका. आमच्या संग तुम्ही येणार की नाही एवढ्या पुरता जबाब द्या. एका अटीवर आम्ही यायला तयार होत. आपण आमला मनसुबा महाराजांच्या कानी घालावा, मग आम्ही आपल्या पाठीशी आहोत. पाठ तुटले तरी आम्हाला पर्वा नाही, पण आमचा मनसुबा आम्ही आमच्याच तोंडानं महाराजांच्या कानी घालावा. वा, खासा सल्ला देतात. म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्याच पायात बेड्या अडकवण्या इतके बेकार समजलात की काय आम्हाला तुम्ही? आमचं म्हणणं पुरतं ऐकून तरी घ्यावा. अंगात धमक नसेल तर खुशाल या रायगडावरची उष्टी खरकटी काढीत राहा. आम्ही निघालो. जय शंकर, जय भवानी. नाही नाही, जीवा जीव असे तोवर आम्ही आपल्याला मोंगलांच्या गोटात सामील होऊ देणार नाही. भलत्या बाबतीत लुडबुड केलेली आम्हाला खपत नाही. राजकारण हा बायकांचा मामला नव्हे, दूर व्हा. पण महाराज आम्हाला पुसतील तर कोणत्या तोंडानं जबाब देऊ आम्ही? ज्या तोंडानं तुम्ही आम्हाला रोखलत त्याच तोंडानं त्यांना सांगा की आम्ही सज्जनगडाकडे रवाना झालो आहोत म्हणून. नाही नाही, आम्ही झूट बोलणार नाही. खानाच्या छावणीत पोचे तो खरी गोष्ट आबासाहेबांच्या कानावर घालाल तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. कसली भलतीच शपथ घातलीत आपण? नाही नाही, असली शपथ घालण्यापरीस खुशाल आमच्यावर समशेर चालवा आणि मगच पाऊल बाहेर टाका. तुमच्यावर समशेरच चालवायची असती तर इतका वेळ आम्ही आपली मनधरणी केलीच नसती. अखेर बायका त्या बायकाच, दूर व्हा. जय शंकर, जय भवानी. स्वातंत्र्यपूर्व काळात पोवाडा हा काव्यप्रकार अत्यंत लोकप्रिय होता. राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग फुलवण्याचं आणि अंगात वीरश्री संचारून बाहूस फुरायला लावण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा गाणारे पोवाडे हा वीररसाचा उत्कट आविष्कार होता. आणि जेव्हा स्वातंत्र्यप्रेमाने झपाटलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या ओजस्वी भाषेचा सम्राट पोवाडा रचतो तेव्हा त्याचं मोल काय वर्णावं? ऐकूया स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तानाजींचा पोवाडा. सादर करतायत नंदेश उमप आणि साथीदार. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माजी आम्ही गात सो श्री बाजीचा पोवाडाजी. आम्ही गात
स्वतंत्रतेचा बोला जय राष्ट्रदेवीचा बोला अन जय भवानी की जय बोला अन तुम्ही मावळे बोला हर हर महादेव बोला अन चला काम स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला चला काल स्वातंत्र्य संगरी धन्यतानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 प्रभात झाली वाद्य झेडली मुहूर्त लग्नाचा हे प्रभात झाली वाद्य झेडली मुहूर्त लग्नाचा बोल्या परी उभा राहिला सूत तानाजीचा खटका पात्रे मोजुनी द्विज गण शिवंडिल्या घटीला मंगल भाया सावधान बदला बदला विजा परी कोणी भेटाया तानाजी साला आला तो तलवारी ना मंडप खटखटला तो हर हर एक ची झाला समकती बाला बदती रह चला शिवराज दूत पातली हे लग्न राहू द्या फले देशार्थ जनन आपुले धर्मार्थ जनन आपुले एक एक मराठा निघे पुढची तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 दरड उबड बहु चढणे दुर्घट खोरपणी लाही दरड दरड बहु चढणे दुर्घट खोरपणी लाही पहारामुळी गडावरी जिथ नव्हता काही साधूनी संधी तानाजी तिथ नीट आला चढाया नव्हे हवेमध्ये उडण्याला झाला कोणी गुणगुणला कोणी गुणगुणला पाय घसरता हा काय होई कोणी गुणगुणला पाय घसरता हा काय होई वदे शूर देशार्थ परुनी स्वर्गात तरी जाई तानाजी चढू लागले सद्भाग्य चढू लागले स्वातंत्र्य चढू लागले सांभाळी रमणींच्या आला आला तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 एक एक मराठा सरसवरती बघा चढला शस्त्रावरती असूनही रिपू चढावीती हल्ला खाली वरती माग पुढती आजूबाजूनी सैरा वैरा पळती पहाडीती भाला भोस कोणी कल्याणचे तार थडाडे झाली रे बाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 अन बाजी झाली परी तो आहे कुठ तानाजी कुठ तानाजी कुठ तानाजी अन मारित हानित छाटित रमला हानित छाटित रमला रणांगणा बाजी आजी अजी अजी आजी अजी अजी अन उदय भान तो दिसला धरीला हे हे उदय भान तो दिसला धरीला के घे मार उठे के मार उठे के मार उठे अन झुंज झुंजता नजरा फिरल्या गर्जे सिंहा पुढे आजी अजी अजी गरजुनी पुनरपी गरजुनी पुनरपी तुटू न पडला जरी तो शमलेला जरी तो शमलेला जरी तो शमलेला उदय भानुचा वार मर्मीचा बोला बोला अनुदय भानुचा वार मर्मीचा अवचित तो बसला हाजी हजी हजी हाजी हजी हजी बघा ये तो तानाजी
शिव कहरीचा भाला गळतो भूमातेच्या अंकावरी पहुडे तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी महाराष्ट्रात आपण जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान. महाराष्ट्र आपली जन्मभूमी, मातृभूमी. मराठी ही आपली मातृभाषा. आपल्या मातृभाषेवर आपलं नितांत प्रेम असलं तर त्यात नवल नाही. कवयित्री शांता शेळके मराठीचा उल्लेख माय मराठी, माय माऊली असा करतात. मराठीवरची भक्ती, प्रेम यांनी ओसंडून जाणाऱ्या शांता शेळके यांच्या कवितेचं शीर्षक आहे माय मराठी, नाव मराठी, मराठ मोळा प्राण. रविकिरण मंडळाचे एक सदस्य माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन इंग्रजी, मराठी, फारसी, उर्दू या भाषांवर विलक्षण प्रभुत्व असलेल्या माधव जुलियन यांनी गझल हा उर्दू काव्यप्रकार मराठीत आणला आणि मराठी गझलांचे जनक हा किताब मिळवला. सॉनेटला सुनीत हे नाव सुचवून तो काव्यप्रकार मराठीत रूढ करण्याचं श्रेयही त्यांचंच. भाषाशुद्धीच्या चळवळीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. मायबोली मराठीचा त्यांना अभिमान होता. मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे हे काव्यही त्यांचंच. ते आम्ही सादर करणार आहोत मात्र दोन शब्द बदलून. मराठी असे आमुची मायबोली आणि आज ती राजभाषा असे.
सो आज ऐश्वर्य या मौलीना यशाजी पुणे दिव्य आशा से जरी पंच आणि गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा संध्याकाळच्या कविता हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला तेव्हा मराठीला अपरिचित अशी त्यांची शैली पाहून वाचक समीक्षक चक्रावले. त्यांच्या कवितेवर दुर्बोध असा शिक्का बसला पण अनवट दुःख व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कवितेला अभिजात रसिकांनी दाद दिली. ग्रेस सातत्याने आपल्या कवितांतून नव्या प्रतिमांची नवी कविता भाषा देत राहिले. माझी कविता ही माझी स्वप्न आहेत तिला पांडित्य मिरवायचं नाही ही त्यांची स्वतःच्या कवितेबद्दल धारणा होती. ग्रेस यांचं एक काव्य तुला पाहिले मी नदीच्या किनारी आता सादर करणार आहेत ऋषिकेश रानडे. तुला पाहिले नदीच्या किनारी तुला पाहिले नदीच्या लावणी मराठी काव्यातील लावण्य अस्सल मराठमोळ्या शृंगारिक लावणीची महाराष्ट्राला मोहिनी आहे. अस्सल लावणीतला शृंगार हा शहरी लाजरा बुजरा नसतो तर धीट आणि रांगडा असतो. ग्रामीण चित्रपटांनी मराठी लावणी जिवंत ठेवली.
पारंपरिक वळणाच्या अस्सल लावण्या ग दि माडगुळकर, जगदीश खेबुळकर आणि वसंत सबनीस इत्यादी कवींनी दिल्या. तर नाधो महानोर यांची एक आणि ग दि माडगुळकरांच्या दोन अशा सागरसंगीत तीन लावण्यांची झलक ऐकूया आणि पाहूया. ना
नटसम्राट हे शिरवाडकरांचं बहुचर्चित नाटक 23 डिसेंबर 1970 रोजी रंगभूमीवर आलं. शिरवाडकरांची मानवी भावनांची सखोल जाणीव, मानवाच्या भावव्याकुळ जीवनविश्वाला मूर्त स्वरूप देण्याचं त्यांच्या प्रतिभेचं सामर्थ्य, कवी मनाची व्यापक संवेदनशीलता आणि त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती ही सारी वैशिष्ट्यं त्यांच्या प्रत्येक नाट्यकृतीत दिसून येतात. शिरवाडकरांच्या लेखनशैलीच्या सर्व वैशिष्ट्यांचा प्रत्यय देणारा नटसम्राट या नाटकातला हा हळवा प्रसंग आता सादर करतील प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर. तुला जसं तुळशी वृंदावन हवं ना, तसं मला थिएटर हवं. म्हणजे बाहेरच्या पडवीला आपण थिएटर म्हणायचं, तिथे मी माझ्या नाटकाची सगळी पुस्तकं ठेवेन आणि मला वाटेल तेव्हा माझ्या नाटकातली भाषणं मी मोठ्या मोठ्यांदा म्हणेन. चालेल ना? मग कटकट नाही करायची, कांठाळ्या बसतात म्हणून मग कुरकुर नाही करायची. नाही करणार. मनाला आणि शरीराला टोचणारे हे साखळदंड तुटून पडतील आणि आपण खूप मोकळे होऊ. कावेरी कावेरी, आपण खूप मोकळे होऊ. इतक्या मोठ्याने का हाका मारायच्या? कुणी ऐकलं तर काय म्हणेल? म्हणतील म्हाताऱ्याला अजून आपल्या बायकोचं नाव आठवतंय. कावेरी, गेल्या 50-60 वर्षात तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली, आज सांगणार आहे. कोणती? मला तू फार आवडतेस, माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. ईश, या गोष्टी बोलायच्या का असतात? आणि हे का मला माहीत नव्हतं? अरे तरी पण एकदा सांगून टाकावं असं वाटलं. एक विचारू? विचार. रागवायचं नाही? नाही रागवणार. मला सौती किती होत्या? अरे बापरे, आठवणीच्या मावळतीवरती आता हे जुने जमा खर्च कसे काय लक्षात यायचे. पण कावेरी, तुला एक सांगतो, तुला सवत कोणीही नव्हती. होत्या त्या माझ्या मैत्रिणी होत्या. मी मैत्रीण नव्हते. अगं तू बायको होतीस. बायको मैत्रीण असू शकत नाही. असू शकते, असतेही, पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असते पण देऊळ जास्त असते. आकाश कमी असते पण पृथ्वी अधिक असते. थोडक्यात, बायको हे एक बंदर असतं कावेरी आपल्या नवऱ्यासाठी. फारच दुर्घट विषय दिसतोय हा. हे गलबत जेव्हा शिळ उभारून सातास समुद्रामध्ये मुसाफरी करायला बाहेर पडतं, तेव्हा हे समुद्र असतात व्यवहाराचे, ध्येयाचे, कलेचे, प्रेमाचे, द्वेषाचेही. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावेत, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, चंद्र चांदण्यांशी सोयरी करावी, संतप्त लाटांची मस्ती अंगावरती घ्यावी, जगणं असं असावं की पावला पावलावरती मरणाची मुलाखत व्हावी. आणि हे सगळे उद्रेक अंगावरती घेत असताना गलबत पाहत असतं सतत आपल्या बंदराकडे.
पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तिथल्या हिरव्या निळ्या प्रकाशात पाण्याच्या शांत गालिचावरती विश्रांत होतं. गलबताच्या पराक्रमाचा उदय हा बंदरात होतो आणि पराजयाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. ही अशी महती असते बंदराची, म्हणजे बायकोची, म्हणजे तुझी. महती चांगली आहे पण एक सांगा, अजून मेनकाताईंची आठवण येते? अनेक जखमातील तीही एक जखमच, पण ती जखम घेऊन मी माझ्या बंदरातच आलो होतो, तिथूनच भरून निघाली होती ती सगळी. तुमचं उत्तर ठाऊक होतं मला, पण एकदा विचारून टाकायचं होतं इतकंच. मनात काही रुखरुख राहायला नको, सगळी गाठोडी इथं ठेवून मोकळ्या मनानं पालखीत बसता आलं पाहिजे. माझ्या आधी सोनं होईल हो माझं. अगं पण माझं काय होईल, बंदरच नाहीसं झालं तर गलबतानी जायचं कुठं? जाऊ दे, गंमत केली मी. मी काही एवढ्यात जात नाहीये आणि कुणालाही जाऊ देणार नाहीये. पण आपलं मोरवाडीला जायचं ठरलं ना? हां ठरलं. दलित कुटुंबात जन्म घेतलेल्या शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे आत्मकथन म्हणजे अत्यंत हालाकीचं, कष्टमय, उपेक्षा अन्याय यांनी भरलेल्या जीवनाची कहाणी आहे. विशेष म्हणजे अन्यायाविरुद्धाची चीड, संताप, वेदना, खंत, सल हे सगळं व्यक्त करताना त्यांची लेखणी कुठेही आक्रस्थळी होत नाही. एका तटस्थ वृत्तीने ते आयुष्याकडे पाहू शकतात आणि तरीही त्यांचं प्रत्ययकारी चित्रण आपल्याला अस्वस्थ करतं, अंतर्मुख करतं. एका अर्थानं एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावाच्या मानसिक, वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाची ही कथा आहे. तराळ अंतराळमधल्या एका प्रसंगाचं अभिवाचन करतील किरण माने. रमण्याचा पहिला दिवस सुरू झाला. सकाळची शाळा सुटली होती. 11 वाजता रमण्याच्या जेवणाच्या पंक्ती बसत होत्या. तिथं जेवायला आपली पितळी, वाटी, तांब्या न्यायची काही गरज नव्हती. त्यांच्याच द्रोण पत्रावळ्या असायच्या. मी आपलं सरळ मराठा मुलांच्या पंक्तीत जाऊन बसलो. तेवढ्यात माझ्यावर मॅट्रिकच्या वर्गातला खर्डे नावाचा मराठ्याचा पोरगा तडकला. ए अरे ओठ येत ना, महारांची पंगत तिकडं पलीकडं आहे, तिथं जाऊन बस. ओठ ओठ ओठ. त्या खर्ड्याचं बोलणं मनाला लागलं. मी त्याच्याकडे रागानं बघत तिथून उठलो. महारांच्या पोरात गटाराच्या जवळ देवीच्या देवळाच्या पाटभिंतीला लागून बसलो. तिथं बोर्डिंगमधले आम्ही महाराची एकूण 4 पोरं होतो. आमची महार मुलांची पंगत वेगळी होती, ब्राह्मणांची वेगळी होती, बोर्डिंगच्या मराठा मुलांची वेगळी होती. अशी आमची जातवार पंगत बसली होती. बोर्डिंगच्या जेवणापेक्षा रमण्याचं जेवण चांगलं रुचकर होतं. मी पोटभर जेवलो. इतक्यात माझ्या शेजारी बसलेला महाराचा विष्णू रणदिवे म्हणला, खरात 2 वेळचं पोटभर जेव, रमना हाय तवर आपल्याला बोर्डिंगचं जेवण मिळणार नाही. मग मी 2 वेळचं जेवण एकदम जेवलो. पहिली ब्राह्मणांची पंगत उठली, मग आमची उठली. आम्ही महाराची पोरं उठून तसंच सरळ निघालो. तेवढ्यात मागणे एका सोळवाल्याचा आवाज आला, तुमच्या पत्रावळ्यात तुम्हीच उचला, त्या काय आम्हाला उचलायला लावता का? कळत नाही का तुम्हाला पत्रावळ्या उचलता की नाही की सांगू होम साहेबाला. औंधात होम साहेब म्हणून मोठा अधिकारी होता, त्याला लोक घाबरायचे. होम साहेबाचं नाव घेतल्याबरोबर घाबरून महाराची पोरं मागं फिरली. मी पण त्यांच्याबरोबर फिरलो. आम्ही पोरांनी आपापल्या पत्रावळ्या उचलल्या आणि देवळाच्या पिछाडीनं लांब चालत जाऊन बोळातल्या उकिरड्यावर टाकल्या. एक दिवस मी रमण्यात जेवायलाच गेलो नाही. रोज रोज ते अपमानाचं जिनं मला नकोसं वाटत होतं. म्हटलं त्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं. एक दिवस उपास सहन केला पण दुसऱ्या दिवशी उपास कसा करणार? मग मन मारून
जीव जगवायला म्हणून दुसऱ्या दिवशी मी रमण्याचं जेवण करायला गेलो. भात वाढायला एक घाणेरडा मळकट पंचा नेसलेला दाढी वाढवलेला जानवं घातलेला वाढपी पुढं आला. त्याला बघून मला कसं तरी झालं, पण मी मुकाट्यानं खाली बघत बसलो. भातानंतर चपात्या आल्या, मागोमाग गुळ तूप आमटी आली. मी खाली मान घालून भरपूर जेवलो. एक वेळचं नाही, दोन वेळचं पोटभर जेवलो. आता मला रात्रीची चिंता नव्हती. जीवनावर सौंदर्यावर उत्कटतेने प्रेम करणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकरांना काव्याचा कुठलाच प्रकार वर्ज्य नव्हता. प्रेमकविता, निसर्ग कविता, मिश्किल कविता, उपहासगर्भ कविता पाडगावकरांच्या काव्यविषयातील आशयातील मांडणीतील विविधता थक्क करणारी आहे. लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारं त्यांचं एक भावगहिरं सुंदर गीत शुक्रतारा मंदवारा सादर करणार आहेत ऋषिकेश रानडे आणि धनश्री देशपांडे. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य यांचे समकालीन विंदा करंदीकर हे केवळ प्रतिभावान कवी नव्हते तर ललित लेखन, समीक्षा, अनुवाद यातही त्यांच्या लेखणीचं सामर्थ्य दिसून येतं. 2006 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. विंदांची साठीचा गझल ही एक वेगळी मिश्किल कविता आता सादर करणार आहेत संजय मोने. सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी, हे चंद्र सूर्य तारे होते सारे तिच्याच पाठी. आम्ही त्यात होतो, आम्ही त्यात होतो, खोटे कशाच बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एका आठी. सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी, उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री. उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री, आणि मावळा वयाची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून नेसायचे मुमुक्षु इस्त्री करून छाटी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. जेव्हा प्रदक्षिणा घालीच ती मारुतीला जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. प्रत्यक्ष भेटली का प्रत्यक्ष भेटली का नवती तशी जरुरी स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. हस्तोस काय बाबा तू बाविशीत बुड्ढा हस्तोस काय बाबा तू बाविशीत बुड्ढा त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आत्मकथा प्रतिबिंब पार्टी गार्बो वासनाकांड यातनाघर वाडा चिरेबंदी मग्न तळ्याकाठी युगांत अशी 20 अधिक एकांकिका आणि नाटकांच्या लेखनातून आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे महेश एलकुंचवार हे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. हे आपलं भाग्यच. त्यांच्या प्रतिबिंब या एका गाजलेल्या एकांकिकेतल्या एका भागाचं अभिवाचन आता करणार आहेत संजय आणि सुकन्या मोने. घ्या चहा. किती उशिरा उठता हो. माझी सगळी कामं खोळंबून राहतात. चला 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 बाजूला खोली झाडू दे मला. लवडायचं आपलं 10-10 वाजेपर्यंत हॉटेलात असल्यासारखं. अहो काही बोलाल की नाही. कमी बोलते त्याचा राग आलाय. अरे बापरे बापरे काय हो काय झालं. अहो पडला पिडलात की काय पाय घसरून. तुम्ही बाथरूम मधल्या आरशात पाहता का जरा जाऊन. कशाला. पहा ना. अहो बाई तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसतंय या आरशात. पुन्हा तेच. अहो आरसे कशासाठी असतात नाहीतर. तुम्हाला काय दिसतंय. काहीच नाही. काय. मला आरशात काही दिसत नाहीये. काहीच कसं नाही. काही म्हणजे. नाही काही म्हणजे काही नाही. प्रतिबिंब वगैरे काही दिसत नाहीये. अहो बाई माझं प्रतिबिंब हरवलंय कुठेतरी. नाहीस झालंय मला सोडून गेलंय. काल कुठे झाली पार्टी. नाही नाही कुठे नाही. अहो प्रतिबिंब कसं हरवेल. काहीतरी भ्रम झाला असेल तुम्हाला. नाहीतर काहीतरी विचारात असा. उठा बघू. उठा उठा. अहो घाबरताय काय. उठा ना. नको नको. असं हातपाय गाळून काही होत आहे का. उठा उठा बघू. उठा. अय्या अहो खरंच तुमचं प्रतिबिंब पडत नाही आरशात. अय्या इश कमाल आहे. गंमत आहे नाही. तुम्हाला गंमत वाटते ही. पेपरात बातमीच द्यायला हवी. नाही. अहो सगळे ओळखतील तुम्हाला. प्रतिबिंब नसलेला माणूस. वंडर ऑफ वंडर्स. जगभर प्रवास करा. आरशासमोर उभं राहून प्रतिबिंब न पडण्याचे वन मॅन शो करा. लाखो मिळवा. इन्कम टॅक्स बुडवा. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहा. शॅम्पेन प्या. हॉलिवूडच्या नट्यांबरोबर फोटो सुद्धा काढून घ्या. हे तुम्ही कोणाला सांगणार नाही ना. कोणाला म्हणजे. कोणालाच. शेजारी पाजारी आप्तेष्ट नातेवाईक मित्र मैत्रिणी पोलीस अधिकारी रेशनिंग अधिकारी आरटीओचे लोक माझा बॉस. अहो माझं रेशन कार्ड रद्द करतील. ते ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेतील. नोकरीत जाईल माझी. चला उगेच घाबरतात. अहो नाही खरंच सांगतोय ना. बरं का लहानपणी आमच्या वर्गात एक मुलगा होता. त्याच्या कपाळावर एक टेंगूळ होतं. तर लोक त्याला टेंगळ्या टेंगळ्या म्हणून इतके हैराण करायचे की शेवटी त्यांनी तळ्यात जीव दिला. अगो बाई तुम्ही नाही ना जीव बीव देणार. वाटतोय द्यावा. इथे नाही द्यायचा. हा इथे नाही द्यायचा. हे असलं काही माझ्या घरात चालायचं नाही. आजारी पडून गेलात ना तरी हरकत नाही. त्यात संशयाला जागा नसते. पण जीव दिला तर मला दुसरा पेंगेस्ट मिळायचं नाही या जागेत. आज आधी त्या खिडकीला जाळी लावून घेतली पाहिजे. मला 5व्या मजल्यावर राहतो आपण. म्हणजे निदान इथून तरी तुम्हाला जीव देता येणार नाही. बैठकीची लावणी असो किंवा नृत्य आणि अदा करून म्हणायची लावणी असो या लावण्या पुरुष शाहिरांनी लिहिल्या असल्या तरी त्या अर्थातच स्त्रियांच्या तोंडी आहेत. शृंगारिक लावण्या आणि त्याही पुरुषांच्या तोंडी तुलनात्मकदृष्ट्या अत्यंत अल्प आहेत. राम जोशींची सुंदरा मात्र आजही रसिक मनाला मोहिनी घालते. सुंदरा मनामध्ये भरली हे सादर करणार आहेत नचिकेत लेले. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून
फिरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग कुणाची सांग नारी ग ग ग ग ग ग ग जी 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 रजी 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 जशी कणी सोन चाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सौप्याची नसेल ती नार अति नाजूक तनू देखणी अति नाजूक तनू देखणी गुणाची खणी उभी नव खणी चढून सुकुमार सुकुमार नारी ग ग ग ग ग ग ग जी 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 सुरती चांदणी वरती चमकती परती तिच्या पुढे फार तिन काप अंगी चालाल कविराज चमकतो हिर कविराज चमकतो हिर लोकशाहीर इतर शाहीर काजवा वांग नारी ग ग ग ग ग ग ग जी 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 रजी 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 सुंदर मना मध्ये भरली सुंदर पुलंच्या प्रतिभेला कुठल्याही वाङ्मय प्रकाराचं वावडं नव्हतं त्यांची प्रतिभा सर्वस्पर्शी होती मनुष्य स्वभावातील विसंगतीवर नेमकं बोट ठेवत सहज येणाऱ्या त्यांच्या विनोदाची जात निर्मळ होती इतकी निर्मळ की स्वतःच्या त्रुटींची अगदी शारीरिकसुद्धा खिल्ली स्वतःवरचाही विनोद त्यांच्या लेखनात येत असे कारुण्याचा पदर असलेला विनोद हा श्रेष्ठ विनोद मानला जातो पुलंच्या विनोदाचं हे वैशिष्ट्य होतं पुलंचं व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचं मूर्तिमंत उदाहरण पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमधला अंतू बर्वा आता सादर करतील जयंत सावरकर वकील साहेबांचं जाऊ आहे ना हां झटक्यात ओळखलेच मी या बसा बापूशेठ पाहुण्यांसाठी चहा सांग का चकित्स झालात अहो आम्ही तुमचं कौतुक करणारच तुमच्या सासऱ्यांचे दोस्त ना आम्ही सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणावे काय पुण्याहून केव्हा आलात दोन दिवस झाले बरोबर दिवाळी सण असेल मागा मागा सासऱ्याकडे चांगली फोर्ड गाडी मागा काय म्हणालं आमचे दोस्त तेव्हा आम्हीच सांगू वा बोलण्यात काय ऐकणार तुम्ही आम्हाला पुण्याचे ना तुम्ही काय मुक्काम आहे का आपली फ्लाइंग व्हिजिट दोन दिवस राहणार उत्तम त्या सड्यावरच्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखे करू नका अहो त्याने 6 महिने तळ ठोकलान शेवटी कसोबकर वकिलान त्याला खणे सारवायला लावले म्हणजे जास्त दिवस राहिले की जावईसुद्धा दशमग्रह होतो बाबूशेठ ओळखलेस का आम्ही दोघेही तुमच्या सासऱ्यांचेच पक्षकार हो चहा घेताय बापू चहा सांग का उकडताय अरे रत्नागिरीस उकडायचेस रत्नागिरीस हवा थंड असती तर तिला शिमला नसते का म्हटले आता गोट्यात निजणारा बैलाच्या मुताची घाण येते असं म्हणून कसे भागेल तुम्ही असं करा उकडायला लागलं आहे म्हणजे थेट आमच्या सड्यावरच्या पोफळीच्या बागेत या काय बापू तिथे म्हणजे सगळे एकदम एअर कंडिक्शन आमचा आपला कंट्री विनोद बापूशेट पाहुणे लेखक आहेत आपली आबा शेट्यासारखी जो 56 नाटके पाडले नाही आहेत फार बोलू नका नाही तर तुमच्यावरसुद्धा लिहायचं एखादा फरमास फारस काय करतात काय अरे खुळे का काय तुम्ही करतात काय म्हणजे काय ती सगळी रद्दी काढा 10 ठिकाणी फोटोखाली यांच्यात नाव छापलेलं दिसेल सिनेमात असतात हे मग जाऊया बापू एक विचारू काय एक सिनेमा काढला म्हणजे काय सुटते हो तुम्हाला नाही आम्ही ऐकलंय 1-1.5 लाख सहजी सुटतायत काय इतके नाही अरे 5 नाही पण 3 पूज्य तर पडत असतील
नाही आता धंदा म्हटला म्हणजे ते चढणे आले बुडणे आले ते सगळे ओघाने आल्यास आणखी एक विचारू काय म्हणजे रागवणार नसलं तर हो काय बापू सिनेमातल्या नट्यांविषयी आम्ही हे जे काही वाचलं आहे ते सगळे खरे असते का आपले गंगाधर बाष्टेच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले हे जे काय वस्तत जावय बापू कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल अहो हे जे काही म्हणजे तर्जनी नासिकांनी आय काय दामू नये नाना हो बरोबर तुमच्या सासऱ्यांचा दोस्त तो अहो तो चैनीत असतो वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान वारा घालते म्हणजे वाघाचे पंजे अहो दामू नेण्याची रत्नर येऊन वरच्या पोस्टवरती बदली झाली आहे नाही कळलं कसे कळणार दामू नेना चाचला म्हणून रेडिओत थोडीच बातमी देणार आहे तसा केसरीत गृह्य संस्कार छापून आला होता हो धर्मपरायण मन मिळावू प्रेमळ होते असा छापणारे काय द्याल ते छापतात अरे दामू नेना कसला आलाय प्रेमळ ताटीवर आडवा पडलेला पण कपाळावरची आठी तशीच बापूशेठ प्लान सगळा मोकळा आहे गर्दी ठीक आहे म्हणतायत सोडता काय चारण्यात चौघांना काय अरे झिटकत काय पाल झाडले जर घे पहिला अंक आम्ही बघितला इथूनच सिंधूच्या पार्ट्यात काही दम नाही लागे हृदय हुरहुर जो पिचकवणी म्हटले अरे आमच्या नारायणराव बालगंधर्वांचे ऐकले होते काय नाही ना मग पुढल्या कशी या तेजूपदाला फरमास जमले ना तर चारण्यात जास्त टाकीन थाळीत सोडता काय चारण्यात चौघांना डोंबाऱ्याचा खेळ अरे तो बरा तो आधी खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो तुम्ही तसेच करा बघा चार आणि जास्त टाकतो का नाही सोडता काय अरे जाऊय बापू या जाऊय बापू काय कसा काय जमलाय एकच प्याला ठीक आहे फुकट पासत वाटत तुम्ही नाही एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणे नाटकवाले ना तुम्ही दमड्या मोजले आहेत अरे मग ठीक आहे म्हणून गुळमळीत उत्तर का दिलं सांगा ना ठणकावून नाटक कंडम आहे म्हणून अरे सिंधूचा काय तो पार्टी आहे काय बाई आहे काय सांगता काय बाई गाय ती अरे कसला तो आवाज आणि कसले दिसणे मनात आणील तर सुधाकराला कडेवर घेईल सिंधू कसली मालवणचा सिंधू दुर्ग आहे सोडता काय चारण्यात चौघांना नाही मी बघता हे असले नाटक उगीच दोन झापे बाजूस सारून घटकावर डोकावलं काही दम नाही हो यांच्यापेक्षा दशावतारी बरे काय नेहरूच्या भाषणाला गेला होतात म्हणे तुम्ही बरोबर खुळे तुम्ही आला नेहरू चालले त्याला बघायला आम्ही नाही आलो च्या अरे त्याला म्हणा मे दुष्काळ पडलाय तांदूळ दे भाषणं कसली देत आहेस आणि रत्नागिरीत त्याला दाखवले नाही काय तर लोकमान्य जन्माला आले ती खोली आणि खाट आणि सांगितले या खाटेवर लोकमान्यन पहिले टहा केलेन आता गंगाधर पंतच्या बायकोस काय स्वप्नात दृष्टांत झाला होता की तुझ्या पोटी लोकमान्य जन्माला येणार आहे म्हणून का सुईण आली होती बाळणपण केलेली साक्षीला कुठली तरी खोली खाट दाखवली आणि दिले ठोकून टिळकाचे सोड त्यासमोरून 100 वर्षे झाली तुझ्या मातुश्रीत जाऊन विचार तुझा जन्म कुठल्या खोलीत कुठल्या खाटेवर झाला ते आणि मग सांग मला टिळकाच्या गोष्टी आता हा गांधी सगळ्या जगभर गेला रत्नागिरीच नाही आला अरे पक्का तो त्यास नेमके ठाऊक इथे कुणाला त्याच्या पंचाचे आणि उपासाचे महात्म्य वाटायचं आहे इथे सगळे पंचेवाले आणि निम्मे कोकण कायमचे उपाशी रोज तुपाशी खाणाऱ्याला उपाशी माणसाचं कौतुक आम्हास काय त्याचं आहे नाही नाही माणूस असेल मोठा पण त्याच्या मोठेपणाची नोंद आम्ही आमच्या हिशेबी कुठल्या खात्यात करायची जाऊ दे आता देशाला स्वातंत्र्य मिळाले
पण त्याचा गांधीशी संबंध नाही, टिळकाशी नाही की सावरकरांशी नाही. हा आता तुम्ही म्हणाल स्वातंत्र्य काय आकाशातून पडले का, आता ते कुठून पडले ते तुम्ही शोधून काढा. अरे लुटण्यासारखे काही शिल्लक उरले नाही म्हणून इंग्रज कंटाळून निघून गेलाय. बरं इंग्रज गेल्यामुळे समाजवाद आला असे म्हणता ना तुम्ही, कसला आलाय समाजवाद? समाजवादाच्या सगळ्या नुसत्या गप्पा आहेत हो, गप्पा आहेत. अरे सगळी माणसे सारखी कशी असतील? आंब्याच्या डाळीचे एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. आता आमचा रत्नागिरीचा गाव गांधी तोंडात बोटे घालून शिट्ट्या फुंकीत सांगताय गावभर कोकण रेल्वे आली, आली कोकण रेल्वे, गेली पांडुगुर्वाच्या परसातून. म्हणून थोट्या पांडवाच्या खांद्याला काय हात का फुटणार आहे? आणि कसेल त्याची जमीन म्हणून तो शेती का करू शकणार आहे? काय नाही हो. अरे समाजात हे उलटे सुलटे असायचे. स्वातंत्र्य मिळालंय म्हणून हरिसाठ्याचा तेरळा डोळा काही सरळ नाही झाला, किंवा गणू गद्र्याचे दोंद आत नाही गेले. अरे रामराज्यात सुद्धा रामाने मारुतीचे शेपूट उपटून आपल्या कमरेस नाही जोडले, हा नर राहिलाय तो अंधारच. काय वीज कशाला हवी वीज? आणि त्या लख प्रकाशात बघायचं काय? पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कवले, हवे कशाला वीज? आमच्या घरात काळोख आहे तेच बरे आहे. आमचे दारिद्र्य काळोखात आहे ते बरे आहे हो. ते दारिद्र्य बघायला आणखी विजेचा लख प्रकाश नको आहे, नको प्रकाश. हो जा भाई बापू, मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. हो तुम्ही तुम्ही इंग्लंडला जाताय म्हणे? हां हां. कॉंग्रॅच्युलेशन्स. आमची एक रिक्वेस्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रिक्वेस्ट. आता आम्ही तुमच्याशी इंग्रजीच बोलायचं आहे. शंभू जोगळेकरान आपल्या म्हाताऱ्याला काशी विश्वेश्वर दाखवून आणलं नाही. येताना आमच्यासाठी गंगा जलाचा शिलबंद गडू घेऊन आलाय. पुढच्या खेपेला याल तेव्हा हा गडू शील फोडून आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल. असो आमची रिक्वेस्ट आहे, तेवढा कोहिनूर बघून या. आम्हाला काही जमले नाही आणि आता यापुढे जमेल असे काही वाटत नाही, पण तुम्ही बघून आलात म्हणजे तेवढेच आपले आमच्या मनाला समाधान. मेल्यानंतर पिंडाला कावळा शिवला नाही तर कोहिनूर कोहिनूर म्हणून ओरडा कावळा नक्की शिवेल. तुम्हाला म्हणून सांगतो, आमची ही गेली त्याला 40 वर्षे झाली, तेव्हापासून दारचा आंबा मोहरला नाही. एरवी शेकड्यानं आंबे देणारा वृक्ष तो, पण काय कुणाचे भाग्य कुठल्या दिशेनं जाते बघा. तुमच्या बायकोलाही आमचे आशीर्वाद सांगा, तुमचे भाग्य तिच्यामुळे आहे. चल चल. अरे हो जावई बापू, ज्यासाठी आलो तो तेच राहत होते. ही एवढी पुडी खिशात ठेवा. तुमचा विश्वास नाही आहे मला ठाऊक आहे, पण ठेवा खिशात. विश्वेश्वराचा अंगार आहे, विमानानं जाणार आहात म्हणजे एवढी पुढी काही जड नाही व्हायची तुमच्या खिशाला. ठेवा. चला शुभास्ते पंथानः संतु. चला.
महाकवी हे बिरुज्जना शोभावं असे कवी म्हणजे अर्थातच ग दि माडगुळकर. सहज सुंदर भाषानुकूल शब्दयोजना, चित्रमय शैली आणि अत्यंत प्रासादिक रचना ही गदिमांची वैशिष्ट्य. चित्रपटांसाठी मागणी बर हुकूम लिहिलेल्या गदिमांच्या गीतांचा दर्जा हा अंतःप्रेरणेने निर्मिती झालेल्या काव्या इतकाच अत्युच्च दर्जाचा असे. सुधीर मोघे, जगदीश खेबुडकर आणि प्रवीण दवणे यांचीही चित्रपट गीतं ही काव्य म्हणूनही दर्जेदार आहेत. गीतरामायण हा शीघ्रकवी गदिमांच्या प्रतिभेचा चमत्कार आहे. गीतरामायणातलं एक चिरंतन सत्य सांगणारं गीत पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा सादर करतील ऋषिकेश रानडे. दैवजात दुखे भरता, दैवजात दुखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालनासे माझा पूर्व संचिता रंगमंचावरील प्रत्येक सादरीकरण भाषेच्या सौंदर्यात नवी भर घालतं. प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अशी खास अद्वितीय गुणवत्ता असते. आपल्यापैकी प्रत्येकाकडे अशी अद्वितीय गुणवत्ता असून आपण एकमेकांच्या गुणवत्तेचे चाहते आहोत. लक्सने देखील तेच तत्वज्ञान आहे. आय एम मोर दॅन यू कॅन सी या हॅशटॅगच्या माध्यमातून सौंदर्याची नवी परिभाषा लक्सने तयार केली आहे. सुंदर जगाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राची श्रीमंत संस्कृती आणि उच्च परंपरा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे आणि महाराष्ट्रातील साहित्यिक मान्यवरांनी नेहमीच त्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे आपली प्रगती तर झालीच, शिवाय मराठीचा उत्सव हा देखील साकारला गेला. आचार्य अत्रे यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. अत्र्यांनी विविध वाङ्मय प्रकार समर्थपणे हाताळले. अत्र्यांच्या स्वभावातील आक्रमकता त्यांच्या विनोदातही उमटते, पण तीच लेखणी कारुण्यपूर्ण लेखन करताना हळवीही होते. अत्र्यांच्या लेखणीच्या सामर्थ्याचा प्रत्यय देणारा तो मी नव्हेच मधला लखोबा लोखंडे सादर करतायत गिरीश ओक.
शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरे न्यायमूर्ती महाराज, माझं बचावाचं भाषण सुरू करण्यापूर्वी मी परमेश्वराची प्रार्थना करू शकतो ना? एक परमेश्वर आणि तुम्ही सोडले तर तुम्ही दुसरं कोण आहे माझ्या पाठीशी, नाही का? धन्यवाद. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी ज्ञानगम्यम वंदे विष्णुम भवभयहरणम सर्वलोकैर्ग्राम हच्चिकुंडु वारिकुंडु संकटकुंडु महादेव संकटकुंडु महादेव. न्यायमूर्ती महाराज, या विद्वान सरकारी वकिलांनी माझ्यावर एवढी प्रचंड आग पाकड केल्यानंतर माझ्यासारखा दीन दुबळा गरीब माणूस स्वतःचा बचाव आणि तो सुद्धा स्वतःच तो काय करू शकणार आहे मला? म्हणजे माझं वर्णन करताना यांनीमुळे मराठी भाषेमधलं कुठलंही भयंकर विशेषण शिल्लकच ठेवलेलं नाही. यामुळे ठकसेन काय, झुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, जादूगार काय, राक्षस काय. काही वेळापूर्वी यांचं भाषण ऐकताना मला एक क्षणभर असं वाटून गेलं की रावणानंतर या भारतवर्षामध्ये बहुतेक माझाच नंबर लागतोय की काय. एवढा मी महाभयंकर माणूस असेल याची मला स्वतःला देखील कल्पना नव्हती हो. न्यायमूर्ती महाराज, मी जर का आपल्या जागी असतो की नाही न्यायमूर्ती महाराज, तर या विद्वान सरकारी वकिलांचं भाषण ऐकून आरोपीला म्हणजे मला एव्हाना 100 वेळा फाशीची शिक्षा ठोठावून मोकळा झाला असतो. या विद्वान सरकारी वकिलाने आपल्याला जे काही सांगितलं त्यांनी पकडून आणलेल्या साक्षीदारांनी जे काही साक्षीपुरावे आपले सादर केले त्यातलं अक्षरन अक्षर खरं असेल नव्हे आहेच असं म्हणतो मी. अनेक बायकांना फसवून त्यांच्याशी लग्न लावणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा, त्यांच्या सर्वस्वाचा सत्यानाश करणारा, अनेकांच्या दुःखाला आणि चक्क मृत्यूला कारणीभूत झालेला असा एक महाभयंकर माणूस आपल्यामध्ये आहे याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही आहे. पण तो महाभयंकर माणूस या कोर्टामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे अशी जर काय विद्वान सरकारी वकिलांची आणि त्यांनी पकडून आणलेल्या साक्षीदारांची कल्पना असेल तर त्यांच्या अडाणीपणाची आणि बावळटपणाची मला क्यू करायची वाटते. न्यायमूर्ती महाराज, न्यायमूर्ती महाराज, तो मी नव्हेच. आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीतल्या महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन मी सांगतोय, तो मी नव्हेच. सिंहाला पकडण्यासाठी यांनी एवढा मोठा कायद्याचा सापळा इथं उभा केलेला आहे, पण त्या सिंहाला पकडण्याऐवजी यांनी माझ्यासारखा एका यक्कशीत उंदराला इथे पकडून आणलेलं आहे हे बघून न्यायमूर्ती महाराज आपल्याला देखील मनातल्या मनात पोट धरधरून हसावंसं वाटलं असेल. चोर सोडून यांनी संदेशाच्या मुसक्या बांधलेल्या आहेत, साप सोडून दोरीलाच बडवत सुटलेले आहेत. अहो, मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा, अनेकांच्या संसार सुखावरून अक्षरशः नांगर फिरवणारा असा एक महाभयंकर गुन्हेगार या देशामध्ये दिल्लीपासून ते विशाखापट्टणपर्यंत थोडी थोडी की नाही 12 वर्ष राजरोसपणे वावरतो आणि देशातले पोलीस त्याला पकडू शकत नाहीत याचा अर्थ काय? न्यायमूर्ती महाराज, याचा अर्थ एकच, या देशातलं पोलीस खातं नालायक आहे. पण त्या पोलिसांवर टीका करायची सोडून हे आमचे विद्वान सरकारी वकील त्या गुन्हेगारालाच ना भूतो ना भविष्यती शिव्या देत सुटलेले आहेत. नाना तरीची संघ घेऊन पोरींच्या आणि पोलिसांच्या टाळूवरून हात फिरवणारा हा दुगणी बहाद्दर गुन्हेगार आहे हा यांना पकडताच आलेला नाही. आणि मग सुडासाठी आसुसलेल्या मूर्ख स्त्रियांनी आणि आपली नालायकी लपवू पाहणाऱ्या पराभूत पोलिसांनी संगनमत करून कोणातरी पकडून आणायचं म्हणून मला इथे पकडून आणलेलं आहे असं या खटल्याचं खरं स्वरूप आहे. न्यायमूर्ती महाराज, मी आपल्याला सांगू नये न्यायमूर्ती महाराज, पण कायद्याचं एक महत्त्वाचं तत्व असं आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. दीन दुबळ्यांवर जुलूम व्हावा, गोरगरिबांवर अत्याचार व्हावा म्हणून गांधीजींनी या देशाला स्वराज्य स्वातंत्र्य मिळवून दिलेलं नाही आहे. न्यायमूर्ती महाराज, आपण काय न्याय करणार आहात ते आपल्या मागून गांधीजी बारकाईने बघतायत. म्हणून मी आपल्याला सांगतोय की मला शिक्षा देताना आपल्याला किमान 100 वेळा विचार करावा लागणार आहे. या कोर्टात ज्यांनी ज्यांनी माझ्याविरुद्ध साक्षी दिल्या त्यापैकी एकीलाही किंवा एकालाही मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही. माझा जन्म निपाणीला झाला, तिथेच मी लहानाचा मोठा झालो. एक मराठी आणि कानडी भाषा सोडली तर दुसरी भाषा मला बोलता येत नाही. इंग्रजी भाषेतले 4-2 शब्द येत असतील एवढंच आहे. वयाच्या 20व्या वर्षी माझं लग्न झालं. देवाच्या दयेने मला 5 मुलं आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. न्यायमूर्ती महाराज, त्यांच्या आठवणींनी मला तुरुंगामध्ये रात्र झोप लागत नसे आणि माझी मुलंही त्यांचा बाबा त्यांना इतके दिवस मिळाला भेटला नाही म्हणून बाबा येले आहे की दे बाबा येले आहे म्हणजे बाबा कुठे गेले आहेत बाबा कुठे गेले आहेत असं म्हणून माझ्या बायकोजवळ धायमकलून रडत असतील. न्यायमूर्ती महाराज, मी एक सज्जन सुस्वभावी कुटुंबवत्सल माणूस आहे. न्यायमूर्ती महाराज, मी आयुष्यात कधी परस्त्रीकडे वाकडाडोळा करून बघितलेलं नाही आहे आणि विद्वान सरकारी वकील म्हणतात मी इतक्या बायकांशी लग्न केले इतक्या इतक्या मुलांना जन्म दिला म्हणे असले महाभयंकर आरोप माझ्यावर होत असताना परमेश्वराने माझे डोळे मिटवले असते तर बरं झालं असतं असं मला त्या क्षणी वाटून गेलं. अहो, इतक्या बायकांशी लग्न करायला मी काय श्रीकृष्णाचा अवतार आहे का?
इतक्या मुलांना जन्म झाला, मी काय धृतराष्ट्राचा बाप लागून राहिलाय? ओ परमेश्वरावर माझी अढळ निष्ठा आहे ना मूर्ती महाराज, माझ्या हातून तो असं महाभयंकर पाप घडवेल तरी कसं? हा भिवंडीचा मुसलमान खाटीक सय्यद मनसूर म्हणतो, मी त्याचा धाकटा भाऊच आहे म्हणे, आणि कोणत्या सुलताना नावाच्या बायकोपासून मला दोन मुली पण आहेत म्हणे. ओ माझा कट्टर शत्रू सुद्धा माझी अशी बदनामी करणार नाही. हो वयाच्या 15व्या वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काम करतोय, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मला तुरुंगवास झालेला आहे, आपण रेकॉर्ड तपासू शकता. गांधींच्या अहिंसावादावर माझा संपूर्ण विश्वास आहे. अहो थोडं कुठे रक्त दिसलं तर मला लगेच भोवळ येते, घेरी येते, मी खाटकाचा मुलगा कसा असेल? बरं लहानपणी माझ्या आईने माझे कान टोचलेले आहेत, मग मी मुसलमान कसा असेल? आ वसंत मोरेश्वर अग्निहोत्री हा म्हणतो, दिल्लीला कुठली तरी परराष्ट्र खात्यातली भारी पगाराची नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवून मी याच्याकडनं 50,000 रुपये लुबाडले. पंडित नेहरूंच्या राज्यामध्ये 50,000 लाच देऊन नोकरी मिळू शकते ही पंडितजींची बदनामी आहे, माझी नाही. पण गाढवाल ते कळत आहे का? यांनीच दिल्लीच्या चांदणी चौकातल्या कुठल्या तरी माडेवर जाऊन झक मारली असेल, बापाच्या 50,000 कवड्या रेवड्या केल्या असतील, तो उमत लोकांसाठी माझ्यावर नाव घेतो. आता दिल्लीला मी तरी गेलोच नाही ना मूर्ती महाराज, दिल्लीला गेलो नाही, म्हैसूरला गेलो नाही, बेंगलोरला गेलो नाही, विशाखापट्टण काळकागुरम मी कधी बघितलेलंच नाही आहे. निपाणी सोलापूर कोल्हापूर नागपूर ह्या भागात मी माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं हिंडत असतो, देशभर हिंडत बसायला माझ्याकडे वेळ कुठे येऊ नये मूर्ती महाराज. ही सुनंदा दाते आणि प्रमेला परांस या दोघा मुलींची तर मला भारी मौज वाटते. अहो चांगल्या बी एम ए झालेल्या मुली आहे, खुशाल आपल्या कोर्टासमोर येऊन राजरोसपणे सांगतायत, अमुक अमुक माणसाशी आम्ही लग्न केलं, त्याला तमुक तमुक हुंडा दिला आणि तो शेवटी आम्हाला फसवून म्हणे पळून गेला. अहो स्त्री जातीचा विनय, स्त्री जातीची शालीनता, स्त्री जातीची नम्रता या सगळ्या गोष्टी आज गेल्या कुठे? पूर्वीच्या आर्य स्त्रिया प्राण गेला तरी पतिवृद्ध ब्र उच्चारत नसत. हल्लीच्या प्रौढ सुशिक्षित मुली खुशाल आपल्या कोर्टाच्या सवाद्यावरून आम्हाला आमचा नवरा सोडून गेला हो म्हणून चौपदरी गळे काढून रडतायत. यांना यांचे नवरे सोडून गेले याबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, असल्या मूर्ख बेअक्कल मुलींबरोबर कोण संसार करणार? यांच्या नवऱ्याच्या जागी मी असतो, नशिबाने नाही आहे ते बरं रे बाबा, मग मी असतो तर मी हेच केलं असतं. अहो कॉलेजमध्ये बी एम ए शिकतात का एवढ्यासाठी? यांना नवरे मिळत नाहीत, बरं मिळाले तर सांभाळता येत नाहीत. नाही माझा तर या स्त्री शिक्षणावरून पूर्णपणे विश्वास उडालेला आहे न्यायमूर्ती महाराज. स्त्रियांना अजिबात शिक्षण भिक्षण न देता लहानपणीच त्यांची लग्न लावून टाकावीत ह्या मताचा मी झालेलो आहे. आता या सुनंदा दातेचंच बघा ना, चांगली बी ए झालेली मुलगी आहे, वयाच्या 27व्या वर्षापर्यंत हिचं म्हणे लग्नच होईना, कसं होणार? कॉलेजमधल्या बरोबरच्या मुलांबरोबर नाही नाही ते धंदे करायचे, बाहेर लोकांना काय कळत नाही, मग गेली त्या गंगूताई घोटाळ्यांच्या विवाह संस्थेमध्ये केला घोटाळा. अहो जाहिराती देऊन का नवरे मिळतात? मिळायचे ते असेच दिवाकर दातारसारखे लफंगे आणि 12 गावचं पाणी प्यालेले. माझं तर असं स्पष्ट मत आहे न्यायमूर्ती महाराज, या विवाह जुळवणाऱ्या संस्था म्हणजे लग्नासाठी हपापलेल्या स्त्री पुरुषांचा कुंटणपणा करणारे भाडोत्री दलालांचे अड्डे आहेत सगळे. ताबडतोब या विवाह संस्था कायद्याने बंद करून टाकल्या पाहिजे. जे सुनंदा दातेचं तेच या प्रमिला परांजपेच. मला मोठी गंमत वाटते या मध्यमवर्गीय प्रौढ शिक्षित मुलींची, लग्नासाठी एवढ्या हपापलेल्या असतात की हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे अशी यांची अवस्था होती. अहो साधी एखादी साडी घ्यायची तर एका दुकानात 20 साड्या याप्रमाणे 50 दुकानं पालती घालतील, पण ज्या माणसाशी आपल्याला लग्न करायचं आहे त्याचा धंदा कुठ, धर्म कुठला, जात कुठली, तो राहतो कुठे, तो करतो काय, त्याचा आप्तेष्ट कोण, मित्रमंडळीतून, तो सांगतो तेवढ्या पगाराची नोकरी त्याला खरंच आहे की नाही याबद्दल साधी चौकशी करतील तर शपथ हो. सरळ आपल्या उठतात, त्याच्या गळ्यात गळे घालतात, वर घरंदारं विकून 50,000 हुंडा त्याच्या घशात कोंबतात. नाही हल्लीच्या मध्यमवर्गीय प्रौढ सुशिक्षित मुलींची ही शोककथाच आहे. बरं ह्यांना एक वेळ अकला नाही तसं आपण समजू, पण ह्यांचे आई वडील भाऊ बहीण मेवणे ह्यांनी काय आपल्या अकला घाण टाकल्या? अरे ज्या माणसाशी आपली मुलगी लग्न करणार आहे त्याची साधी चौकशी करण्याचं भान यांना राहू नये, यांच्या वडीलकीला काय आग लावायची आहे? दिवाकर दातार म्हणे 10 मिनिटाच्या आत आपल्या वडील भावाचं सोंग घेऊन आला आणि आम्हाला म्हणे कळलंच नाही. म्हणजे न्यायमूर्ती महाराज मला सांगा, आपल्याला हे खरं वाटतं? अरे काय नाटक आहे आयुष्य, म्हणजे काय नाटक आहे, सिनेमा आहे, तमाशा आहे, काय आहे? अर्थात या गोष्टींशी माझा काही संबंध नाही म्हणा. मी मधुकर विनायक देशमुख नाही, मी दिवाकर गणेश दातार नाही, मी कॅप्टन अशोक परांजपे त्याहून नाही. या कोर्टात सादर झालेला सगळा साक्षी पुरावा सपशेल खोटा आहे, माझ्या एका बायकोच्या साक्षीवरून सिद्ध झालेला आहे. मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे. व्यापाराच्या निमित्तानं नागपूरला गेलेलो असताना दुर्दैवाच्या योगाने पोलिसांच्या जाळ्यात सापडलो. या निमित्तानं परमेश्वर माझी सत्वपरीक्षाच बघतो की काय असं मला वाटतंय. सरकार सर्व सत्ताधिकारी आहे, त्यांनी आपलं संपूर्ण सामर्थ्य माझ्या विरुद्ध उभं केलेलं आहे. एक परमेश्वर सोडला तर माझ्या बाजूने आता कोण आहे न्यायमूर्ती महाराज?
मला जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्यात यावी अशी सरकारी वकालीने आपल्याला विनंती केलेलीच आहे. ज्यांनी स्वतःच आपल्या स्वतःचं वाटोळं करून घेतलं अशा माझ्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या मुलींच्या आणि त्यांच्या आप्तांच्या आत्म्याला जर माझ्या बलिदानानं समाधान मिळणार असेल तर न्यायमूर्ती महाराज मला आपण 15 काळ्यापाण्यांची आणि 25 फाशींची शिक्षा बेधडक ठोठावून टाका, अजिबात घाबरू नका. माझ्या बलिदानामुळं या मध्यमवर्गीय प्रौढ सुशिक्षित मुलींच्या विवाहाचा प्रश्न उद्या जाऊन सुटला आणि त्यांच्या आप्तांच्या टाळक्यात थोडीफार तरी अक्कल आली तर माझं हे हौतात्म्य समाजाच्या सत्कारणी लागलं आणि ईश्वराच्या चरणी रुजू झालं असं मी समजेन. जय हिंद, जय महाराज. कथा, कादंबरी, नाटक तिन्ही वाङ्मय प्रकारात आपलं वैशिष्ट्य जपणारे साहित्यिक म्हणजे जयवंत दळवी. मानवी मनाच्या खोल अंतरंगाचा शोध घेणारे, गुंतागुंतीचे नातेसंबंध अलगद उलगडू पाहणारे त्यांचे विषय हा त्यांच्या लेखनाचा स्थायी भाव. अतिशय गांभीर्याने लेखन करणाऱ्या दळवींचा मिश्किल निर्विष विनोद ठणठणपाळच्या रूपानं अवतरला आणि त्याला प्रचंड दाद मिळाली. दळवींच्या प्रसंगनिष्ठ विनोदाचं उत्तम उदाहरण सारे प्रवासी घडीजे या कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन करतील गिरीश ओक. दुःशासनाचे पाय कोणाच्या हातावर पायावर झोपलेल्यांच्या पोटावर पडत होते, त्यामुळे दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या प्रेक्षकात आरडाओरड आणि रडारड चालू होती. दुःशासनाच्या तडाख्यातून सुटलेले प्रेक्षक इतरांना गप्प करू लागले, गप्रवा गप्रवा दुःशासन आयलो. पोरांना दुःशासन म्हणजे कोणते माहीत नव्हते. हो बघा शंकासूर आयलो असं पोरं ओरडू लागली आणि सर्वांच्या डोळ्यावरून झोप उडाली. दुःशासनाने स्वतःचं जबरदस्त सामर्थ्य दाखवण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मारली, पण उडी मारताच पाय अडकून त्याच्या धोतराची कासटी सुटली आणि प्रेक्षकातून एकदम हास्याची लाट उसळली. सर्वांसमक्ष आणि पुन्हा त्या स्टेजवर कासटी घालण्याच्या धडपडीत दुःशासनाने बरीचशी वाक्य खाऊन टाकली. दुःशासनाच्या धोतराची कासटी सुटल्यामुळे तो आधीच ओशाळल्यासारखा झाला होता. त्यात खुद्द द्रौपदीनेच त्याची चुकलेली वाक्य त्याला स्टेजवर पुन्हा सांगितली, त्यामुळे तो अधिकच ओशाळा दिसू लागला. असा हा ओशाळगत दुःशासन द्रौपदीच्या वस्त्राला हात घालील की नाही अशीही अनेकांना शंका आली, पण सुदैवाने ती शंका खोटी ठरली. कारण दुःशासनाचे काम करणारा आडदान दादुल्या होता. नेहमी पंचात वावरणारा हा माणूस दुःशासन होताच पायघोळ धोतर नेसायला मिळाले, त्यामुळे त्याचा अंदाज चुकला. कमरेला पंचाच आहे अशा समजुतीने त्याने उडी मारली आणि पायघोळ धोतर पायात आले. बाकी तसा तो रडणारा पुरुष नव्हता, निगरगट्ट होता. लोक हसले ते आपल्या कामालाच हसले असा त्याचा समज झाला असावा, कारण कासोटा घट्ट बसताच तो एकदम फार्मात आला. त्याने गरगरा गदा फिरवली, त्यामुळे हा द्रौपदीचे वस्त्रहरण करणार की गदा मारून कपाळमोक्ष करणार अशी मला शंका आली. तेवढ्यात तो कडाडून ओरडला, तुझे लुगडे मी सोडणार. सोडणार नाही द्रौपदे, मी तुझे लुगडे सोडणार, हवा तेवढा धावा कर. तेवढ्यात द्रौपदीनं गाणं म्हणत धावा सुरू केला, कृष्णा धाव रे धावून ये इकडे, नराधम सोडतो लुगडे. द्रौपदी झालेला दादू गुरव बहुधा 9-10 लुगडे नेसून आला होता, त्यामुळे तो द्रौपदीसारखा दिसण्याऐवजी एखाद्या गलेलठ्ठ शेठाणीसारखा दिसत होता. बराच वेळ इकडे तिकडे धावत पुरुषी हातवारे करत तेच गाणे पुन्हा पुन्हा आळवीत दादू खूप नाचला. त्यानं पराकाष्ठेचा धावा केला, त्यामुळे दुःशासनाला संधी मिळणार की नाही, दुःशासनाने वस्त्रे सोडण्याआधीच दादूची वस्त्रे सुटणार की काय अशी भीती वाटत होती. दादूलालाही भीती वाटली असावी, कारण अधिक वेळ न गमावता त्याने आपली गदा बाजूला ठेवली आणि नाचता नाचता आपोआप द्रौपदीची वस्त्रे सुटण्याआधीच तिच्या अंगावर हात टाकला, पदर पकडला आणि आपले दादूशीच जुने हाईडवर असल्यासारखा त्याने तो एकदम खेचला. त्या धक्क्याने आधी ठरल्याप्रमाणे रसपरिपोषासाठी दादू ताडकन आडवा पडला, गडबडा लोळू लागला. कृष्णा कृष्णा अरे तू आहेस कुठे असं लोळता लोळता ओरडू लागला. एक लुगडे सोडून दुसऱ्या पदराला हात घालीपर्यंत नराधम सोडतो लुगडे, कृष्णा धावून ये इकडे, एवढे 2 ओळी गाऊ लागला. लुगडी सोडता सोडता दादूल्याला इतका चेव आला की त्याचा चेहरा उग्र तुफानी दिसू लागला. कापडाचा मोठा तागा सोडावा तसा तो लुगडी सोडू लागला. धडधड आवाज येऊ लागला, इतका की कोपऱ्यात बसलेली दादूगुरुवाची बायको एकदम उठून उभी राहिली आणि ओरडली, अरे दादूल्या मला जरा हळू आपटल रे ते. एवढ्यात कृष्णाने आले पाहिजे आणि हे प्रकरण मिटवले पाहिजे असे माझ्या सकट सर्वांना वाटू लागले, नाहीतर द्रौपदीच्या कपाळावर टेंगळे येतील अशी आम्हाला भीती वाटू लागली. या साऱ्या गडबडीत किती वस्त्रे सोडली हे मोजायला मला वाटते दादूला विसरला.
आणि वस्त्र राहण्याचे एकमेव काम तो कसोशीने पार पाडत असताना दादूने मध्येच उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही असे दिसताच तो एकदम किंचाळून ओरडला, मिल्या थांब, मिल्या थांब. पण दादूलाच्या अंगात दुःशासन संचारला होता. त्याने ताडकन लुगडे ओढले आणि द्रौपदी पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली. ते लुगडे पडद्यात टाकून दुःशासन वळून पाहतो तो दादूच्या अंगावर सोडण्यासारखे असे आणखी काहीच उरले नव्हते. रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी. तेवढ्यात आतून कुणीतरी ढकलल्यामुळे धडपडत कृष्ण पुढे आला. तो बेसावत असताना घाईघाईने त्याला कुणीतरी स्टेजवर ढकलल्यामुळे तो मुगुड घालायला विसरला होता. उघड्या बोडक्या दादूला पाहून आता कुठले संवाद म्हणावे कृष्णाला आणि दुःशासनाला दोघांनाही कळेनासे झाले. ते दोघेही एकमेकांच्या तोंडाकडेच बघत राहिले. तेवढ्यात दादूने आपली अब्रू वाचवण्यासाठी पडद्यात तरी पळावे तो रागारागाने चरफडत तसाच पुढे आला आणि फाडकन भगवान कृष्णाच्या मुस्कटात देत ओरडला, आता कित्याक माझी लंगटी सोडू दिले? कृष्णाला एका थपडेसरशी गारद करून तो तात्काळ दादूल्याकडे वळला. कितीदा सांगितलं लुगडी सोडताना बरोबर मोज म्हणून? असा काय मोजली बरोबर? तू एक लुगडा कमी नसला ते का मी काय करू? दुःशासनाने रदबदली केली. बोलू नको एक शब्द तरी बरा, आत लंगटी होती म्हणून. नाही म्हणायला लुगड्याच्या आत लंगोटी होती यातच दादू समाधान मानू लागला. दलित कुटुंबात जन्माला आलेल्या तुकाराम भाऊराव उर्फ अण्णाभाऊ साठे यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली ती त्यांच्या लावण्या आणि पोवाड्यांवर. कथा कविताही त्यांनी केल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सक्रिय भाग होता. सामाजिक भान आणि दलितांविषयी आस्था असलेल्या अण्णाभाऊंची एक गाजलेली रचना माझी मैना गावाकडे राहिली सादर करतील नंदेश उमप. माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची भीती अकायली. माझी मैना गावाकडे राहिली 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 माझ्या जीवाची भीती अकायली. वत्यू बांधा होत्यू बांधा रंगवाळा कोरचंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची अनसीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतीज गांडी घडी पुतळी सोन्याची नवनवतीची गाडी दवण्याची रेखी भुवया कमान जणू इंद्र धरुची हिरकणी हिराची काठी आंधळ्याची आन तशी ती माझी गरीबाची. मैना रत्नाची खा मैना रत्नाची खा मैना रत्नाची खा मैना माझा जीव की ब्रा माझा जीव की ब्रा माझा जीव की हनसे सुखाला वनसे सुखाला वनसे सुखाला वन. हिच्या गुणाची छक्कड म्या गायली हिच्या गुणाची छक्कड म्या गायली. माझ्या जीवाची भती या गायली. माझी मैया गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या गायली. माझी मैया गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या गायली. भाऊ साठे खराब उडाली रैतीची मितुपणाची जुलमीची जबरीची तस्कराची निकुंबडीला कत्तल झाली इंद्रजिताची. 14 चौघड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची आन तीच गळ झाली. आज कलियुगा माझी मोरारजी देसायाची सखा पाटणाची अखेर ही मुंबई झाली परळच्या प्रलयाची. लालबागच्या लढाईची आन फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जय. जंग झालं फाउंटनला जंग झालं फाउंटनला जंग तिथं बांधूनी तिथं बांधूनी तिथं बांधूनी चाराला मैदानी रंग आला मैदानी रंग आला मैदानी रंग. गोळी डमडमची छाती वरसायली गोळी डमडमची छाती वरसायली. माझ्या जीवाची भीती अकायली. माझी मैना गावाकडे
रसिक हो, आता आपण फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर को प्रेझेंटिंग उत्सव मराठीचा स्पेशल पार्टनर लक्स या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. आपल्या समृद्ध मराठी भाषेचे विविध पैलू आपल्यासारख्या रसिकांसमोर सादर करण्याचा हा प्रयत्न. कार्यक्रमासाठी साहित्य निवडायला सुरुवात केली आणि अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखी आमची अवस्था झाली. साहित्यातल्या खचाखच भरलेल्या हिऱ्यांच्या रत्नांच्या राशी पाहून आमचे डोळे अक्षरशः दिपून गेले. कित्येक महत्त्वाच्या साहित्यिकांचं लेखन आम्ही अंतर्भूत करू शकलो नाही याचं खूप वाईट वाटतं. पण इथं सादर केलं गेलं नाही म्हणून त्यांचं महत्त्व आणि योगदान कमी ठरत नाही. ही निवड प्रातिनिधिक स्वरूपाची, परिपूर्ण, सर्वसमावेशक नाही याची आम्हाला जाणीव आहे. आपण समजून घ्या, आता मराठी ही राजभाषा झाली आहे पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झालेला दिसत नाही. अशा वेळी आपल्यासारख्या मराठीवर मनापासून प्रेम करणाऱ्या रसिकांनी आपली रसिकता, संवेदनशीलता निकोप राखली पाहिजे. तरच कवी स. अ. शुक्ल यांच्या सिंहासनी बैसली मराठी आली दरबारा, अलम मराठी दुनियेचा तिज मानाचा मुजरा या ओळी सार्थ ठरतील. कार्यक्रमाची सांगता आम्ही करीत आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिवप्रभूंच्या आरतीने. पाऊल पुढे.